माझं नाव किरण गायकवाड, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासाच्या व्यतिरिक्त थोडस मोटिवेशनल स्पीच देणार आहोत किंवा घेणार आहोत. मला असं वाटतं की जे काही पुढचा एक तास आहे, हा एक तास तुम्ही जो काही माझा व्हिडिओ आहे किंवा जे काही माझं लेक्चर आहे शांतपणे ऐकून घ्या. बिकॉज ऑफ हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे जो तुम्हाला आज ना उद्या कधी ना कधी हा तुमच्या आयुष्यातला एक भाग आहे. ओके, आता समजून चला की भविष्यात तुम्ही टॉपर्स होणार आहात एमपीएससी मध्ये. ओके, किंवा मे बी तुम्ही सिलेक्ट होणार आहात आणि याच रेसमध्ये तुम्ही सगळेजण आहात. आपण त्या संदर्भातल्या काही गोष्टी आपण बघू, कारण की कसं असतं की एक लिमिट असते प्रत्येकाची, एक मोटिवेशन मिळणं पण गरजेचं असतं. मी जर 30 च्या 30 दिवस दररोज रात्री 9 वाजता इथे येऊन जर तुम्हाला फक्त शिकवत बसलो तर तुम्ही 1-2 महिन्यानंतर बोर व्हाल. ओके, पटतंय? ज्यांना पटतंय त्यांनी थम्सअप करायला शिका. ओके, मी जर कॉन्स्टंट तुम्हाला इथे येऊन जर शिकवत बसलो, कॉन्स्टंट म्हणजे फक्त शिक्षण 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 शिक्षण, तुम्ही 1 महिनाभरामध्ये तुम्ही बोर व्हाल, हे मी तुम्हाला लिहून देतो. म्हणून माझा जो काही एक्सपिरियन्स आहे गेल्या 10 वर्षाचा, हा एक्सपिरियन्स तुमच्याशी मला शेअर करायचा आहे आणि याच शेअर करण्याच्याच उद्देशानं मी अनअकॅडमी जॉईन केलंय. फक्त हाच उद्देश आहे, दॅट्स इट. अनअकॅडमी आम्हाला सगळ्या गोष्टी देतंय किंवा असं सगळ्या गोष्टी चालतात, हे तर आम्ही आमच्या वैयक्तिक पण करतोय, वेगळं असं काहीच नाही. पण हा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्या प्लॅटफॉर्मवरून मी तुमच्याशी इंटरॅक्ट करतोय किंवा मी तुम्हाला चांगल्या कन्सेप्ट शिकवतोय आणि बऱ्याच लोकांना आवडतायत त्या. मी असं नाही म्हणत की मी जे शिकवतोय ते बऱ्याच लोकांना आवडतंय. काही लोकांचे असे पण व्ह्यूज असतात ते मला माहिती नाही काय असतात. ओके, पण 97% लोकांचे व्ह्यू असे असतात. आणि मला असं वाटतं की याचा उद्देश हाच आहे की मी महाराष्ट्राभर हळूहळू हळूहळू तुमच्या सान्निध्यातून मी पसरतोय. ठीक आहे, बरेचसे विद्यार्थी नवीन नवीन जॉईन होत आहेत. आता तुम्ही असं म्हणाल की आज कुठलं टॉपिक काढलाय सरांनी, इथं कुठं जॉग्रफी दिसत नाही, इथं कुठं पॉलिटिक्स दिसत नाही, इथं कुणी इकॉनॉमिक्स दिसत नाही. तर मी तुम्हाला आधीच सांगितलंय की अनअकॅडमीमध्ये मी स्पेशल क्लास हे फ्री असतात, यामध्ये मी पर्टिक्युलर एक सब्जेक्ट तुम्हाला शिकू नाही शकत, यामध्ये नवीन नवीन मला सब्जेक्ट्स वेगवेगळे घ्यावे लागतात. आणि आजचा हा टॉपिक हा एक मोटिवेशन वरती आधारित आहे आणि मला असं वाटतं की मोटिवेशन शिवाय तुमची गाडी चालू नाही शकत. तुम्ही चावी असलेली गाडी आहात. 4-5 दिवस तुम्ही अभ्यास चांगला करता. ओके, तुम्ही चावी असलेली गाडी आहात. 4-5 दिवस तुम्हाला अभ्यास करायला खूप छान वाटतं, नंतर असं वाटतं की आपण खरंच पास होऊ. गॉट इट? ऍड येते की नाही? ऍड जर येणार असेल तर जागा निघतात किती? जर जागा निघत तर आपल्या कॅटेगरीनुसार, आता कॅटेगरीवरती प्रेम पण बऱ्याच लोकांचं असतं आपल्या. ओके, मग या कॅटेगरीनुसार आपल्या जागा येणार किती, मग त्याच्यामध्ये स्पर्धा किती, मग या स्पर्धेचं खूप जास्त टेन्शन असतं या लोकांना, सगळ्यांना, जवळपास सगळ्यांनाच. जरी ऍड परीक्षा पडली, म्हणजे तुम्हाला मी या ठिकाणी आज प्रवचन देणारे असं समजा, पण हे प्रवचन तुमच्या आयुष्यात खूप चेंज करून येणार आहे. आणि तुम्हाला असं वाट, आणि मला असं पर्टिक्युलरली वाटतं की मी रोज एक तास तुम्हाला जो देतोय माझ्या लाईफ मधला, मी ते तुम्हाला डेडिकेट करतोय, मला असं वाटतंय यातून तुम्हाला शिकायला भरपूर मिळते, म्हणजे मला असं वाटतंय. ओके, अजून मला तशी तुमचे रिप्लाय आले नाही आहेत, अजून पर्सनली बऱ्याच लोकांनी अजून रिप्लाय दिले नाहीत त्या पद्धतीचे, पण मला असं वाटतं की नाही, हे आहे. डोस पाहिजेलाच असतो, डोस पाहिजे असल्याशिवाय, बघा कसं नाही म्हटलं तरी थोडी ट्रेनिंग मी पण घेतली आहे. ओके, डोस असल्याशिवाय, मोटिवेट असल्याशिवाय तुम्ही तुमचा जीव देशासाठी अर्पण नाही करू शकत, तुम्ही तुम्ही काम देशासाठी नाही देऊ शकत. ओके, समजतंय? तर थोडस मोटिवेशन गरजेचं आहे आणि ज्यावेळेस हे मोटिवेशन मिळतं तुम्हाला, त्यावेळेस मला असं वाटतं की एमपीएससी मध्ये काय, तर तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये टॉपर सतत राहत, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही टॉप राहत, प्रत्येक क्षेत्रामध्ये. फक्त ही काय पाहिजे, एक आग पाहिजे मनाच्या आतमधून की असं काम करायचं ना की लोकांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे. नाहीतर 400 लोक दरवर्षी राज्यसेवा पास होतात अप्रॉक्सिमेट. ओके, किती लोकांना माहिती की मागच्या वर्षी 340 वा आलेला कितवा कोण होता, 120 वा आलेला कितवा कोण होता? लोकांना फक्त एकच माहिती असतो, टॉपर. लोकांना फक्त एक असतो माहिती, टॉपर. किती जणांना बॅचचा बॅच माहिती आहे? ओके, समजतंय? एमपीएससी मध्ये टॉपर येणारे बरेच लोक आहेत, बरेच लोक असतात, प्रत्येक परीक्षेत टॉपर येत असतात. या वेलकम 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 ऑल ऑल वेलकम. या हॅलो हॅलो हॅलो. चलो, भरपूर जण येत आहेत. मी सगळ्यांना, तर प्रत्येकाला, सगळ्यांना मी
इन्व्हाइट करतोय की या बघा बसा, आपण आज थोडस शिकायचं नाहीये, आज थोडस तुम्ही सगळ्यांना असं वाटेल की नाही आज तर काय सर आता टाइमपासच करते यार, बाकीचे एज्युकेटर असेच बोलते, हे पण असेच बोलतील. मित्रांनो हे तुमच्यासाठी आहे, ओके, हे मला तुमच्यासाठी द्यायचं पर्टिक्युलरली, हे माझ्या मनातून आलंय की हे तुम्हाला द्यावं. मला सांगितलं गेलंय की मोटिवेशन द्या, ओके, मला सांगितलं गेलंय मोटिवेशन द्या, पण मला फुकटचे मोटिवेशन द्यायला आवडत नाही, ओके, मला फुकटचे मोटिवेशन द्यायला आवडत नाही, लिटरली आवडत नाही, मला मोटिवेशनच द्यायला आवडत नाही. का माहितीये का? मोटिवेशन द्यायचं तरी कुणाला? अशा विद्यार्थ्यांना, ओके, अशा विद्यार्थ्यांना मोटिवेशन द्यायचं की ज्याला ज्याचा मला फोन येतो, एखाद्या विद्यार्थ्याचा मला फोन येतो की सर मी खरंच अधिकारी होईल का, ओके, सर मला मी खरंच अधिकारी होईल का, म्हणजे तो ऑलरेडी नेगेटिव्ह असतो, ओके, तो ऑलरेडी नेगेटिव्ह असतो आणि तो मला म्हणतो की सर मी अधिकारी होईल का. मी त्याला फक्त एकच विचारतो की किती तास अभ्यास करतो, ओके, किती तास अभ्यास करतो, तो मला एकच म्हणतो सर 7 ते 10 तास, ओके, सर सॉरी 7 ते सकाळी 7 ते रात्री 10, किती झाले हो, किती तास झाला अभ्यासात, सकाळी 7 ते रात्री 10, बरोबर प्रियंका? पण कसं आहे की लक नाही समजायचं, एक प्रकारचं ते एक भाग आहे. किती तास झाले? 15 तास. म्हणजे ते पोट्ट जे मला माझ्याशी फोनवरती बोलतं किंवा जे माझ्या सोबत बोलत राहतात बरेचसे जण आहेत, ओके, ते जर साधारणतः 15 तास असतात आणि ऑलरेडी तो निगेटिव्ह आहे, तर निगेटिव्ह आर्स वाजते तुम्ही 15 तास अभ्यास करूच कसे शकते बरं? मला हेच नाही कळत. म्हणजे तुम्ही एक तर तुमच्याशी खोटं बोलताय आणि तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय, ओके. सगळ्यात महत्वाचं पाप काय करताय की तुम्ही स्वतःशीच जास्त खोटं बोलताय की तुमचा खरंच अभ्यास होतोय का 15 तास. आता तुम्ही फक्त त्या लायब्ररीत बसून तुम्ही पैसे भरले 500 रुपये म्हणून तिथं सकाळी 7 वाजता जाऊन तुमची जागा अडवता, तुमची जागा कुणीतरी दुसरी घेईल म्हणून, ओके, खरंच मनापासून जाऊन तिथं अभ्यास तुम्ही करता. काही लोकांना जर सहमत असाल तर तुम्हाला माहितीये काय करायचं, ठीक आहे, फक्त एवढंच करा, दॅट्स इट. आणि जे सहमत नसेल ते मला समजून जाईल की नाही बाबा हे सहमत, आणि एकदाच करा, चार चार वेळा नका करू, ठीक आहे, ह्याच्यातही वेळ वाचवा. फक्त सहमत, जर तुम्ही सहमत असाल तर वाय म्हणू नका, काय म्हणू नका, फक्त थंब द्या, कारण की वाय म्हणायला मी तुम्हाला दिसणार नाही, फक्त थंब द्या, मोकळे व्हा. दुसरी गोष्ट, आज आपल्याला जो टॉपिक शिकायचा आहे, एमपीएससी मध्ये टॉपर येणार आहे, कधीच तुम्हाला या गोष्टी सांगत नाही ज्या गोष्टी आपल्याला आज डिस्कस करायचं. आणि मी टॉपर्स का नाही सांगत हे पण सांगेल, आणि मी असं नाही म्हणत की टॉपर्स का सांगा, मला हेच कळत नाही का सांगावं. मी बघा तुम्हाला आताच एक उदाहरण दिलं की जे पोट्ट स्वतः कमेंट करतोय की सर मला 15 तास मी अभ्यास करतोय पण तो ऑलरेडी निगेटिव्ह आहे, मी त्याला कसा सांगू आणि का सांगू की खरंच असं अशा पद्धतीने जा, मी माझी एनर्जी का वेस्ट करू. तसंच हे टॉपर सुद्धा आपली स्वतःची एनर्जी वेस्ट करत नाही, हे टॉपर सुद्धा स्वतःची एनर्जी वेस्ट करत नाही. त्यांचं काम असतं एक तास बोलणे, बोलतात, मानधन घेतात, निघून जातात, दॅट्स इट. हे चाललंय मार्केटमध्ये आणि हे तुम्हाला कळावं, ओके, म्हणून हा टॉपिक्स मी घेतलाय. मला टॉपिक सांगितलं मोटिवेशन द्या, पण मी मोटिवेशन देण्याच्या माझ्या पद्धती जरा हटके, ओके, मी झापून मोटिवेशन देतो, बोलून मोटिवेशन देतो, पुढच्याच्या मनाला खरं आहे बिंबवून असं मोटिवेशन देतो, ते मोटिवेशन तुम्हाला लागतं. आणि मी जर म्हटलं यार खूप मेहनत घ्यावी लागते, तुम्हाला माहिती आहे का खूप हे करावं लागतं, आपण गरीब घराची पोरं आहोत, आपल्या गरीब घराच्या पोरांना किंवा ओपन कॅटेगरीवाल्यांना खूप मेहनत घ्यावी लागते वगैरे वगैरे वगैरे, सोडून द्या ते, काही कामाचं नाही ते, काही कामाचं नाही ते अशा गोष्टी. पर्टिक्युलरली फोकस हा ठेवायचा की जर एमपीएससीतले टॉपर्स तुम्हाला त्यांच्या ओरिजिनल गोष्टी सांगत नाही, ह्याचा अर्थ की तुमच्यामध्ये तो स्पार्क पाहिजे, जो की नाही आहे. आणि माझं काम आहे की तुमच्यात तो स्पार्क तयार करायचा, ओके. मित्रांनो तुम्हाला पटत असेल तर तुम्हाला आधी सांगितलं थंब देत चला, नसेल पटेल तर असं करत चला, जे काही ते इमोजी असतात खालच्या साईडचे, ओके, ते पण तुम्ही करू शकता. कमेंट करून मेसेज बॉक्स बोलू नका, म्हणजे मेसेज बॉक्स भरू नका. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर माझ्याशी काही प्रश्न विचारायचे असतील तर तिथे कमेंटच्या वरती क्वेश्चन मार्क्स नावाचा एक सेक्शन असतो, त्याच्यामध्ये क्वेश्चन्स येऊ द्या, जे की आपण लेक्चरच्या शेवटी डिस्कस करू. लेक्चरच्या शेवटी, ओके, मी साधारणतः 10 मिनिट देतो किंवा 1-5 मिनिट देतो सगळ्यांच्या प्रश्नांना, मी त्याच्यामध्ये फास्ट रॅपिडली तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच काय, तर तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा. ज्यांना कुणाला त्यांनी कुणी प्रश्न विचारायचा आहे त्यांनी प्लीज शेवटपर्यंत बघा. आज आपल्याला शिकायचं नाही आहे, आणि मी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही 30 मिनिट किंवा 30 दिवस माझ्याकडनं शिकून बोरवा, ठीक आहे, ओके, चलो. तर माझं नाव किरण गायकवाड, आतापर्यंत स्पर्धा परीक्षेची मी 17 पुस्तकं लिहिलेत, UPSC CDS 2008 अटेम्प्ट लागले, पण CPF 2010 ही फर्स्ट अटेम्प्ट मध्येच क्लिअर केली,
ओके 10 वर्षापासून यूपीएससी ला भिडलो ओके पण वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये कमी काळात लेट कळलं की आय एस नावाचा पण एक भाग आपण कव्हर करू शकतो. वाटत नव्हतं कधी मी आय एस कव्हर करेल आणि आजही नाही झालो. पण या आय एसच्या जीवावरती किंवा या आय एसच्या एक्झामच्या जीवावरती एक लेखक चांगला बनलो त्यासाठी नागपूरचं मी सगळ्यात मोठं थँक्स म्हणेल कारण की नागपूरनेच मला घडवलं. ओके पुण्याने तयार केलं तापून सुलाखून तयार केलं तर नागपूरने मला घडवायचं काम केलं. आणि आता तुम्ही सगळे लोक मी कुणाचं नाव नाही घेणार पण तुम्ही सगळे लोक एक प्रकारचा माझ्यातली क्वालिटी इम्प्रूव्ह करतात आणि एक चांगला लेखक बनवण्याचा मला प्रेरणा देत आहे. ओके चलो हे साधारणतः माझं प्रोफाईल 4 महिन्यापूर्वी मी अनअकॅडमीवर आलोय. ओके साधारणतः 4 महिन्यात एक 30 दिवसात 3,21,000 के ऑफलाईन ऑनलाईन मला बघितण्यात आले. दॅट्स इट. ह्या सांगण्याच्या गोष्टी असतात बाजूला ठेवून द्या त्या. ओके फक्त ऐका दॅट्स इट. कारण की आमचे लेक्चर चालू होतात आम्ही सांगतोय का नाही ठीक आहे एवढं महत्वाचं नव्हतं ते. चला एमपीएससी मध्ये टॉपर्स येणे म्हणजे नक्की काय. ओके हे मी का सांगतोय आता टॉपर्स का सांगतोय आता तुमच्यापैकी बरेचसे लोक डिपार्टमेंटचे पण आहेत. किती जण आहेत डिपार्टमेंटचे एकदा थांब द्या. डिपार्टमेंटचे किती जण आहेत. ओके चला साधारणतः एक आपण 15-20 जण आहेत. या 15-20 जणांना माहिती की गेल्या 10 वर्षापासून मी काय करतोय ते किंवा गेल्या 9 वर्षापासून मी काय करतोय ते. ओके आणि तुम्हाला हे पण सांगेल की मी 5 ते 6 वर्ष विदर्भात काम केलेलं आहे डिपार्टमेंटल्या लोकांसाठी आणि तिथून 2016 टॉपर महाराष्ट्रात पहिला 2017 टॉपर महाराष्ट्रात पहिला हा आणलाय नागपूरमधून हा आणलाय गडचिरोलीमधून. ओके हे मी कॉन्फिडेंटली यासाठी सांगतोय. दुर्दैवाची गोष्ट आमची की 2017 नंतर ऍडच नाही आली आतापर्यंत ऍड नाही आहे. नाही तर महाराष्ट्रात टॉपर आणण्याची एक प्रकारची फौज फटस घेऊन मी मागे लागलो होतो. आणि मला हे महत्वाचं आहे या लोकांना माझ्या पुस्तकांवरती ठीक आहे हा नेक्स्ट टाइम 2019-2020 औरंगाबाद ठीक आहे म्हणता येईल पण मुंबईवाले पण मागे नाही ना. ओके मुंबईवाले पण फुल जोश मध्ये. ओके चला एमपीएससी मध्ये टॉपर येणं म्हणजे नक्की काय आणि ते टॉपर्स आणल्यासाठी आम्ही काय केलंय म्हणजे मी आणि सौरश्री मॅम. ओके सौरश्री वाघ म्हणून आपल्याकडे एक एज्युकेटर आहेत त्या आम्ही दोघांनी काय नक्की मेहनत घेतली ना. ओके हे आम्हाला दोघांनाच चांगलं माहिती त्यामुळे आज मला हे सांगण्याचं एक औचित्य मिळालंय की मी हे का सांगतोय. आणि दुसरी गोष्ट टॉपर हे तुम्हाला या गोष्टी का सांगत नाही हे पण मी तुम्हाला मगाशी उत्तर दिलं त्याच्यामुळे हा प्रश्न बाजूला ठेवू आपण. कारण की पुढे बरेचसे जवळपास 20 प्रश्न आहेत. ओके त्यांना या गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात हे त्याचं एक साधारणतः उत्तर. त्यांना या गोष्टी सार्वजनिक नसता करायचं की आम्ही का आलो ते तुम्हाला काय सांगतात बरं. कधी तुम्ही गेलेत का टॉपर्सचे कधी तुम्ही मॅग्झिन मध्ये चरित्र वाचले का त्यांचं किंवा त्यांचे कधी इंटरव्ह्यू वाचलेत का. ओके किंवा कधी त्यांनी सेमिनारला तुम्ही गेलेत का ते काय सांगतात का आलो हे सांगतात का कधी. मी असा होतो. ओके मी गरीब होतो माझ्याकडं आर्थिक परिस्थिती हा जवळपास 90% लोकांचा हेका असतो. मी गरीब होतो मी ठीक आहे जर पटत असेल तर लगेच थंब करत चला. माझी आर्थिक परिस्थिती अशा पद्धतीची होती. मग मी आलो पुण्यामध्ये लय मेहनत केली. ओके लायब्ररीची खुर्ची बसू मोडली लय मेहनत केली दिवसाची रात्रीचा दिवस केला. त्यांनी तिथं बसून काय केलंय आम्हाला चांगलं माहित असतं. ओके आणि आम्ही टॉपर आलो. एक लक्षात घ्या ज्या 99% खोट्या असतात गोष्टी तुम्हाला स्वतःलाच माहितीये की तुम्ही ज्यावेळेस प्रिपरेशनला स्टार्ट केली तुम्ही खरंच इमानदारीने तुम्ही स्वतः सांगा खरंच प्रिपरेशन गेल्या 10 महिन्यापासून काही लोक करतायत खरंच प्रिपरेशन 10 महिन्यात तुम्ही रोज 8 तास केले का. रोज 8 तास केले का. रोज मेहनत घेतली आहे का. रोज लायब्ररीमध्ये जाऊन बसलात का. ओके की दिवाळी आली लायब्ररी खाली झाली चालली घरी घरी गेले 4 दिवस राहायचे राहिले 14 दिवस. ओके बरोबर वेळ नसतो हे नसतो आपण ते सगळ्या गोष्टी बघूया पुढे. पण मला हे म्हणायचंय की जर आपण टॉपर्स हे म्हणतायत आपण त्या टॉपर्सला ऐकायला जातो आणि ते हेच सांगतात की खूप मेहनत घ्या मेहनत वगैरे काही नसते हो. ओके तुम्हाला हे सगळं मी आज सांगेल. बरेच लोक मला हा प्रश्न विचारतात मग सर अभ्यास कसा करायचा. हा एक कॉमन विचारला जाणारा सगळ्या लोकांना प्रश्न आहे मलाही विचारतात आणि जो एज्युकेटर त्यांच्या लाईफमध्ये येईल त्यालाही विचारतात. ओके सर अभ्यास कसा करायचा बरं 100% जरा सांगता का. तर त्याच्यातला मी काय आज फरक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. शेवटपर्यंत लेक्चर बघा खूप इंटरेस्टिंग लेक्चर होणार आहे. ओके आणि यातलं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतील काही गोष्टी तुमच्या मनाला पटतील पटल्या थम नाही पटल्या कन्फ्यूज. ओके ठीक आहे
सीमा मॅम वेलकम. एमपीएससी मध्ये टॉपर येणं म्हणजे नक्की काय करणं असतं, आपण ते उत्तर थोडीशी बघूया. ओके, एमपीएससी मध्ये टॉपर येणारे आपली भाषण मुलाखतींच्या मार्फत आपल्याशी गप्पा मारतात ते खरंच असतं का? जवळपास 99% नाही, 1% मी हो म्हणेल. त्यांच्या मनातल्या भावना फक्त खऱ्या असतात. ओके, मनातल्या भावना खऱ्या असतात. टॉपर येतात, तुम्हाला सांगतात, तुम्ही विश्वास ठेवता, अभ्यासाला बसता, 4 दिवस अभ्यास दणकून करता, 12-12 तास. ओके, यातल्या रिकाम्या जागा बघा, पाठ दुखती, पाय दुखायला लागतात, डोकं दुखायला लागतं, मागे पडता आणि नंतर विचार करता, जाऊ दे यार आय एस पेक्षा डीसी होऊन जाऊ, डोक्याला त्रास नाही. ओके, मग इथं परत तेच अवस्था होती, डीसी पेक्षा मग विचार करतो यार जाऊ दे एसटीआय होऊन जाऊ. ओके, लग्न बिग्न झालं तर नागपूर मिळून जाईल. ओके, पुणे बिने मिळून जाईल, डोक्याला त्रास नाही, पीएसआय जायला कोणी सांगितलंय तिकडं 24 तास ड्युटी करा. ओके, मग हितही नीट जमत नाही, 3-4 वर्ष इथंच निघून जातात. मग घरच्यांच्या आईचा फोन येतो, वडिलांचा फोन येतो की बाबा तुझ्यासाठी बघतोय बरं करे, तसं काय होतंय का नाही ते सांग. ओके, तुझ्यासाठी बघतोय बरं करे, तुझं काय होतंय का नाही ते सांग. ओके, झालं, इथून आलं डोक्याला टेन्शन, परत डोक्याला त्रास की आता माझं कसं होईल. लग्नाची पेढी लोकांना शिक्षा वाटते. ओके, मला नाही वाटली. ठीक आहे, मला नाही वाटली ती कधी. ओके, लग्नाची पेढी लोकांना शिक्षा वाटते, का वाटते मला माहिती नाही. ओके, लग्नाची पेढी ही शिक्षा वाटते. तर असा जो जेमतेम तुमचा प्रवास असतो, तुमच्या सगळ्यांचा नाही, काही काही लोकांचे लग्न झालेत तुमच्यातले. ओके, पण असा प्रवास जेमतेम लोकांचा असतो की जे अनमॅरिड आहेत त्यांचा हाच प्रवास असतो. एखादी मुलाखत बघतात, एखाद्या ठिकाणी जातात, टॉपर येतात, टॉपर आलेला तिथं बोलवलं जातं आणि त्यापैकी आपण गप्पा छप्पा मारत ओके येतो आणि हॉलच्या बाहेर आल्यानंतर आपण एकच म्हणतो यार जाऊ दे कुठला पिक्चर लागला यार तिकडे जाऊ नये आपण. ओके, आमची भाऊ किती सारखी दर पुण्याला असताना दर शनिवार रविवार पिक्चरला जायची. ठीक आहे, आता भावकी जवळपास तुमच्या सगळ्यांना माहितीच असेल की कोण. ठीक आहे, हो ते माझ्या ठोकल्यापेक्षा भावकीने पिक्चरच पाठ करून ठेवले होते जास्त. हा ठीक आहे, परीक्षा आली नाही त्यामुळे भावकीला अजून ट्राय मिळाला नाही अटेम्प्ट द्यायचा, पण अजून परीक्षा आली नाही. ठीक आहे, असो, एमपीएससी मध्ये टॉपर येणारे आपली भाषण देतात हे कधी विसरू नका बरं का मित्रांनो. ओके, याच्यापासून थोडं अलिप्त राहा, अलिप्त राहा. चला, आज आपल्याला फक्त हेच बघायचं की आपल्याला टॉपर्स कशा आहे आणि काय सांगत नाहीत आणि आपल्याला काय करायचं आणि काय नाही करायचं, आणि हा सुद्धा तुमच्या प्रिपरेशनचा एक भाग आहे असं मला वाटतं. ओके, फक्त लक्षात घ्या, लेक्चर आजचं आपलं फनी आहे, हळूहळू सगळ्या गोष्टी असतील. तुमचे प्रश्न वेलकम. ओके, तुमचे प्रश्न वेलकम. अभ्यास कसा करायचा, काय करायचा, याच्या रिलेटेड क्वेश्चन्स वेलकम. ओके, हा, पण क्वेश्चनची उत्तर लगेच मी सांगणार नाही, क्वेश्चनची उत्तर शेवटी, आता नाही. आता कसं असतं बघा, लिंक असते एक, ही लिंक जर तुटली तर विद्यार्थ्यांना आवडत नाही आणि मलाही ते आवडत नाही. त्याच्यामुळे तुमचे प्रश्न वेलकम मी सगळ्यात शेवटी घेईल आणि तुमच्या प्रश्नांचे उत्तर काय मी देईल हे बघण्यासाठी तुम्ही ऍटलीस्ट शेवटपर्यंत तर आल, नाही तर फ्रीमध्ये मिळतंय छान दो. ओके, असं नाही असलं पाहिजे. ओके, आणि लेक्चर करता करता टिंब टिंबचा मेसेज आला म्हणून तिकडे गेले असं पण नाही झालं पाहिजे. ठीक आहे, एमपीएससी मध्ये टॉपर असतात कसे हा एक कॉमन प्रश्न प्रत्येकाला असं वाटतं की अरे कोणतरी एक्स वाय झेड नावाचा आहे. आता एक्स वाय झेड 2016, एक्स वाय झेड 2017. ओके, हे सगळे आमचे मित्र लोकच. ओके, हे आमचे सगळे मित्र लोकच आणि पर्टिक्युलरली 2017 आता जे जॉईनिंग झालंय त्यातले 4-5 जण तर आहेत आणि त्यातले एक खास, जर तुम्ही एफबी वरती असाल तर तुम्हाला एफबी वरती सगळ्या गोष्टी मिळतच असतील माझ्या अपडेट. ओके, हे नक्की असतात कसे, तर हे एकदम साधे असतात हो, आपल्यासारखेच असतात, एकदम साधे असतात, अगदी तुमच्यासारखे आमच्यासारखे. ओके, अगदी प्रिपरेशनच्या काळात असे दाढीच्या दाढी वाढलेली असते, त्यांच्याकडे बघून असं वाटतं की यार हे कुठून आलं. ओके, दाढी वाढलेली असते, शर्ट तेच असतो, नाईट पॅन्ट घालून पुण्यात कुठल्या तरी लायब्ररीमध्ये बसत राहते. ओके, सांगतो पियुष तुझं पण उत्तर नक्की सांगेल मी, भारी प्रश्न विचारला दादा, मस्त. एकदम साधे लोक असतात, एकदम साधे. ओके, पॅरागॉनची चप्पल का वायना पण घालून येते. ओके, नाईट पॅन्ट किंवा ट्राउझर, काय काय लोक तुम्ही बरमुड्यावर बघितले पुण्यातल्या लायब्ररीमध्ये. ठीक आहे, असे लोक असतात, असं वाटत नाही की यार हे पोट्टा अभ्यास करत असेल म्हणून. ओके, दिवसभर काय काय लोक दिसत नाहीत, दिवसभर निशाचारासारखे दिवसभर झोपून राहतात काही लोक. ओके, आणि अख्खी दुनिया ज्यावेळेस झोपते ना तेव्हाच काय काय लोक अभ्यास करतात, असे अवलिया पण मी बघितलेले. ओके, आमच्या सियाक मध्ये म्हणजे 2009 आणि 2010 बॅच मध्ये आमच्या एक सियाक मधला एक व्यक्ती होता. ओके, तो ऑलरेडी पोस्ट होल्डर होता, तो ऑलरेडी नायब तहसीलदार होता आणि तरी सियाक मध्ये येऊन एक 2-3 महिन्याचा अभ्यास करायला तो यायचा, 2-3 महिने मेडिकल लिव्ह टाकायचा विना पगारी
आणि इकडे येऊन अभ्यास करायचा, परीक्षा ज्या वेळेस जवळ यायची त्यावेळेस, ते रात्री 7 वाजता यायचं आणि सकाळी 10 वाजता निघून जायचं. ठीक आहे, रात्री 7 वाजता यायचं, रात्री 7 वाजता यायचं जेवण वगैरे करून आणि सकाळी 10 वाजता निघून जायचं. आम्हाला प्रश्न पडायचा की 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत करतं काय. ओके, आम्ही हाच विचारामध्ये असायचो. आणि त्यांच्याशी ज्यावेळेस ओळख झाली, चहा पिता पिता नाश्ता करता करता, आमची एकच सवय असायची, असे सिनियर उठले चहाला की आपण चहा प्यायला त्यांच्या आधी तिथे हजर. ओके, मग हळूच चहा पिता पिता मग हळूच स्माइल द्यायची, कसं चाललंय सर, काय चाललंय सर. मॅडम असेल तर 2 हात लांब असायचो आम्ही. ओके, पण सर असेल तर आपलं ओळखीने करायचं, मग कुठले सर तुम्ही, मग त्यांचा प्रदेश विचारत मग जर आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला असले की मग एकदम चंगळ लेबर वाटायचं. मग हळूच त्यांना विचारायचं, सर मी पण पुण्याचा बरं का. ओके, मग ते सांगायचे, ते असे एकदम वेगळ्या नजरेने आमच्याकडे बघायचे, मग त्यांच्यातल्या काही गोष्टी ते सांगत राहायचे. पटतंय का? आपण असंच करतो बघा. आपली ओळख अशीच असते. आणि हे सगळं आम्ही केलंय म्हणून मी तुम्हाला बोलतोय. ओके, हे सगळं स्माइलवर, सगळं एका स्माइलवर चालतं. ओके, मग आम्हाला त्यानंतर कळायचं की ते दिवसभर झोपायचं. 7 वाजता गेलं, 7 वाजता गेल्यानंतर ते, ओके, इथून गेल्यानंतर ते 10 वाजता, ओके, 10 वाजता सॉरी 10 वाजता गेले, नाश्ता पाणी आमच्या बरोबर करून वगैरे. ओके, की परत ते जाऊन मस्तपैकी घरी शांत झोपायचे. 5 वाजता उठायचे. ओके, 10 ते 5 मस्तपैकी एक सन्न झोप घ्यायचे 7-8 तासाचे. ओके, आणि 5 वाजता उठून 7 वाजेपर्यंत मस्तपैकी एक्सरसाइज वगैरे वगैरे सगळं चकाचक, जसं आपण असतो, ओके, जसं दररोज आपण तिथं जातो तसं सकाचक इकडे सगळं आम्ही पकलेलो असायचो दिवसभर. आणि तिथे 7 वाजता येऊन सगळ्यांच्या आधी एका हुरूपणा अभ्यास करायचा. का? ऍक्च्युली प्रॉब्लेम असा होता की आम्ही जिथं सियाक होतं त्या ठिकाणी एक तर आझाद मैदान होतं ना, आझाद मैदानावर दिवसभर नुसतं ठिकाणी असायचे, नुसते घोषणाबाजी, नुसते घोषणाबाजी. तिथं रात्री 7 ते सकाळी 10 वाजेपर्यंत घोषणाबाजीच नसायची. हा एक्सपिरियन्स त्याला होता, कारण की त्यांनी पहिल्याच वर्षी तिथे येऊन अभ्यास करत नव्हता, त्याला ती हॅबिट होती. त्याला युपीएससी क्रॅक करायची होती, तो ऑलरेडी नायब तहसीलदार होता आणि त्याचा नाही म्हटलं तरी 3रा 4था अटेम्प्ट होता. त्याला ती हॅबिट होती. ओके, त्याला माहिती होतं की आझाद मैदानात सियाकच्या अभ्यासिकेमध्ये दिवसभर अभ्यास होत नाही, तो रात्री अभ्यास करायचा, त्यामुळे तो त्याच्या बॉडीला त्या पद्धतीने डिझाईन करायचा. ओके, अशा काही क्लुप्त्या मी तुम्हाला सांगतोय. ओके, अशा काही क्लुप्त्या मी तुम्हाला सांगतोय. तो व्यक्ती 2011 युपीएससी पास आहे. ओके, आमची 2009-10 बॅच होती, तो 2011 युपीएससी पास झाला. नायब तहसीलदार डायरेक्ट, एक तो अकाउंट ऑफिसर झाले वाटतं, आय थिंक IRS मिळालं त्यांना, IRS. ओके, असे पण लोक आम्ही आवली पाहिलेत यार. त्यांच्या हटके गोष्टी असतात, ते तुमच्यासारखे साधे असतात पण त्यांच्यामध्ये एक गोष्ट असते. ओके, तुमच्यासारखेच असतात पण ते मेहनती आणि सातत्य ठेवणारे असतात. तो 3 महिन्याचा सुट्टी काढून यायचा विदाऊट पे यायचा, पण तो 3 महिन्यात कॉन्स्टंट 7 ते 10 दिसायचा. मला असं बऱ्याचदा दिसले बघा, आता मी सियाक मध्ये असताना वर्षभरात तिथं वानखेडे स्टेडियमला बऱ्याचशा मॅचेस वगैरे व्हायच्या. मग वानखेडे स्टेडियमच्या मॅचेस असल्या की आम्ही काय करायचो, बंक मारायचो आणि कुठेतरी मोबाईल बिबाईल लावून असं शांत बसत बसायचो, तिकडे कॉमेंट्री काय चालली, कारण आमचा जमाना अँड्रॉइडचा नव्हता, आमचा जमाना रेडिओवरच्या कॉमेंट्रीचा होता. ओके, मग आम्ही त्या काळात बसायचो छानपैकी. ओके, आमचा जमाना नेटफ्लिक्सचा नव्हता. ओके, आमचा जमाना हॉटस्टारचा नव्हता, आमचा जमाना वेगळाच होता. ओके, त्याच्यामुळं आम्ही त्या ठिकाणी फोकस ठेवायचो, पूर्ण दिवस त्या मॅच मध्ये घालवायचो, काही घेणं ना देणं पण तरी मॅच. पण हा पठ्ठ्या रात्री 7 ते 10 एकही दिवस नाही, ना शनिवार त्यांनी सुट्टी घेतली, ना रविवार त्यांनी सुट्टी घेतली, 3 महिने सातत्याने बसला. ही गोष्ट आम्ही पाहिली आणि त्या गोष्टी पाहून आम्ही शिकलो यार. ही मग लोक मेहनत घेतात तर आपण करणार. आपण कुणाला पाहतो माहितीये का? आपण सिलेक्ट झालेल्याला पाहतो. ओके, आपण सिलेक्ट झालेल्याला पाहतो, तोही तो 90% खोटा बोलत असतो आणि आपणही त्यावरती मेहनत घेतो. आपण मेहनत घेतलेल्याला आणि मेहनत घेऊन सिलेक्ट झालेल्याला तेही ड्रीम पोस्ट अचीव्ह केलेल्याला कधीच पाहत नाही. हीच आपली सगळ्यात वाईट गोष्ट आहे. ओके, हीच आपल्याला सगळ्यात वाईट गोष्ट आहे, सिलेक्ट झालेल्या गोष्टी. तुम्ही काय करता? मॅगझिन घेता. मॅगझिन, आता या मॅगझिन मधल्या खरंच इंटरव्ह्यू त्या पोट्ट्याने लिहिलेल्या असतात का? मी सुद्धा प्रकाशक आहे, मी सुद्धा लेखक आहे, मला माहिती. ओके, फक्त त्यांची इन्फॉर्मेशन बरोबर असते, बाकी सगळा इंटरव्ह्यू सेट असतो. तुम्ही 4 लोकांचे इंटरव्ह्यू दर 4 महिन्याचे मॅच करा, तुम्हाला 98% सगळं सेम दिसेल. सहमत आहात की नाही? तुम्ही थंब विसरताय बरं का? ओके, प्लस वाले कमेंट करू शकतात, मी बाकीच्यांना मी अलाउड नाही केलं, मीच अनअकॅडमीला सांगितलं नका करू म्हणून. ओके, लय चेंगड करत राहते पोट्टे.
बिलकुल आप शिकू देत नाही ना काय करू देत नाही ओके भस्कनमध्ये काहीतरी विचारत राहते काही लोकांचा उद्देशही नसतो इथं येऊन शिकण्याचा फक्त येऊन टीपी करायचा उद्देश असतो म्हणूनच मीच सांगितलं चेंगड करू देऊ नका अजिबात बिलकुल ओके चेंगड करते विनाकारण मला शिकवायचं राहतं ना मी थोडीच बाकीच्यासारखं असं काही इकडच्या तिकडच्या गोष्टी करतो जिथं मला करायच्या तिथं मी नक्कीच करेल ओके ज्योती क्लिअर चला मेहनत आणि सातत्य आता आपण ह्या दोन कन्सेप्ट वरती येऊ कारण की हे दोन कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत मेहनत किंवा त्याला आपण इंग्लिश वाल्यांना सांगेल मी मेहनत म्हणजे नक्की काय तर हार्डवर्क म्हणजे नक्की काय हार्डवर्क म्हणजे नक्की काय हार्डवर्क म्हणजे समजा तुम्ही आता एक पुस्तक वाचताय एम लक्ष्मीकांत ओके एम लक्ष्मीकांत आता सगळं नाव लिहित बसत नाही एम लक्ष्मीकांत वाचताय ओके तुम्ही के सागरचं बाकीचे अजून काही चांगली पुस्तकं रेफर करताय ओके सतीश चंद्र सुद्धा वाचताय तुम्हाला कुठल्या तरी एखाद्या इंटरव्ह्यूवाल्यांनी सांगितलं की बाबा मी माझ्या आयुष्यात ही एवढी पुस्तकं रेफर केली होती किंवा आजकाल एक नवीन फॅशन आली बघा फेसबुकवरती हे टॉपर्स लोक आपल्या नावाने काय करतात ओके हे टॉपर्स लोक आपल्या नावाने काय करतात असे लिस्ट पाठवून देतात हा बुक लिस्ट पाठवून देतात ओके आणि या बुक लिस्टच्या खाली त्यांचं नाव असतं किंवा वरती नाव असतं आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जरा नीट ऑब्झर्व करा एकाच पब्लिकेशनची प्रत्येक सब्जेक्टमध्ये एकाच पब्लिकेशनची झेरो पुस्तकं असतात प्रत्येक विषयामध्ये एक पब्लिकेशन तुम्हाला कॉमनली दिसतं ओके समजून चालायचं की त्यांची ती ओरिजिनल पुस्तकं नाही आहे ती पब्लिकेशन वाल्यांची म्हणते ओके गॉट इट तुम्हाला या ठिकाणी अट्रॅक्ट करायचं टेलिग्रामचे ग्रुप तर सनाटा झालाय हो टेलिग्रामच्या ग्रुपचा ओके काही प्रश्न देते तरी पोट्टे तिथं जॉईंट होते काही घेणं ना देणं पतिदत्ते राहणार ओके आजकाल पिढी बिघडतीये एवढंच आम्हाला वाटतं नशेब आमच्या काळात ते काही नव्हतं तुम्ही डायव्हर्ट होताय ओके तुम्ही डायव्हर्ट होणाऱ्या गोष्टी बऱ्याच जास्त करता ओके चला गेले रिझनिंग समजत नाही मॅथमॅटिक्स समजत नाही इंग्लिश समजत नाही मी समजू शकतो सायन्स समजत नाही तुम्ही गेले युट्यूबवरती युट्यूबवरती गेल्या गेल्या लगेच लक्षात येतं की यार थोडंसं हायलाईट चाललेत काल वन डे नाही बघितली आपण हायलाईट बघून घेऊया तुमच्या डोक्यात असतं सायन्स तुमच्या डोक्यात असतं रिझनिंग किती जण तुम्ही हायलाईट बघताच आता जे लोक बघत असतील त्यांना ते लोक लगेच थांबणं करणार लवकर ओके पण मॅच बघितली नाही पण हायलाईट नक्की बघून घेता त्यालाच म्हणतात डायव्हर्ट ओके नवीन कुठलं तरी एखादा गाणं आलं आपण जातोच तिथं नवीन साऊथ इंडियाचा एखादा डमी पिक्चर आला जो हाणून मारून 2.5 तासात 1.5 तासात केलेला असतो ओके काय घेणं ना देणं तर आपण बोर झालो म्हणून पडतो तुम्ही बोर होताच कसे यार मला हेच कळत नाही ओके बोर होताच कसे आणि मला सांगत राहता सिलेक्शन झाल्यानंतर ओके माझ्या घरच्यांची मेहनत मी फळाला लावली माझ्या आई वडिलांनी केलेली मेहनत मी फळाला होती मग तुम्ही इकडं प्रिपरेशनच्या काळामध्ये बोर होताच कसे इकडे तिकडे जातातच कसे ओके बिलकुल ह्या गोष्टी सांगतच जाऊ नका किंवा मनाला सुद्धा मनापर्यंत सुद्धा येऊ जाऊ नका आपण बोर होतोय म्हणून बोर तुम्ही होताच कसे यार ओके होच नका बोर बिंदास चला मेहनती आणि हार्डवर्क म्हणजे काय लक्षात आलं मेहनत आणि हार्डवर्क म्हणजे तुम्ही एक प्रकारे किती तास अभ्यास करताय आणि त्या तासाचं तुम्हाला फलित काय मिळतंय मेहनत कधी करतो आपण आता फॉर एक्झाम्पल ताजमहाल बांधायचा ताजमहाल बांधला कुणी शाहजहानने तुम्हाला किती लोकांना ताजमहाल बांधणाऱ्या लोकांची नावं माहिती किती जण माहिती आहेत बांधला कोणी अरे बाबांना बांधणं गरजेचं नाहीये बांधून घेणं गरजेचं आहे ओके बांधून घेणं गरजेचं आहे अभ्यास करणं गरजेचं नाहीये अभ्यास किती करताय आणि त्याचा आउटपुट किती आहे हे गरजेचं आहे त्याचा आउटपुट किती ते गरजेचं आहे येते लक्षात त्याचा आउटपुट काय तुम्हाला किती मिळालं तुम्हाला किती करता आलं आणि त्या पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने फोकस ठेवताय आणि तुमचं पुढची स्टेज काय पुढची स्ट्रॅटेजी काय ह्यावरती जे तुम्ही नियोजन करताना ते काम आहे शिवाजी महाराजांनी ठीक आहे लढाया लढल्या असतील पण त्यांनी जास्तीत जास्त लढाया एका ठिकाणी बसून फक्त मॅनेज करून लढलेल्या आहेत पत्तेशिकस बघितलाच असेल तुम्ही ओके बऱ्याचशा गोष्टी तुम्ही बघितल्या असतील बऱ्याचशा आजूबाजूच्या तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बघता कधी तुम्ही त्यातली लीडरशिप क्वालिटी बघितली आहे का लीडरशिप क्वालिटी इम्प्रूव्ह करा यार तुम्हाला अभ्यास करून घ्यायचा आहे विषय तुम्हाला आत्ताच शिकायचा आहे 2-2.5 वर्षानंतर ट्रेनिंग सेंटरमध्ये यशदात गेल्यानंतर तुम्हाला पॉलिटिक्स नाही विचारणार सांगा 75 वा कलम काय तिथं नाही आल्यानंतर तुम्हाला हकलून नाही देणार तिथून ओके लक्षात आलं तुम्हाला तिथून हकलून नाही देणार यशदामधून अरे डीसी झाले तुम्हाला 75 वा कलम माहिती नाही अरे डीसी झाले तुम्हाला 148 वा कलम माहिती नाही तिथं असं नाही म्हणणार झालं ते झालं एकदा पास झालं ना संपलं ओके डीसी झाल्यानंतर तुम्हाला तिथं बाकीच्या गोष्टी करायच्या आणि प्रत्येकाला तर डीसी व्हायचं महाराष्ट्रात तर 2.5 लाख लोकांना डीसी व्हायचं ओके 2.5 लाख 25 जागा नसतात
ठीक आहे, डीसी तर सगळ्यांनाच व्हायचं. असो, सातत्य आणि कन्सिस्टन्सी, ही कन्सिस्टन्सी बरेचसे लोक मेंटेन ठेवत नाही. तुमच्यापैकी किती लोक मॅच आहे म्हणून मॅच बघायला जातात? किती लोक नवीन पिक्चर आलाय म्हणून पिक्चरला 3 तास तिथे जाऊन बसतात? ओके, लिटरली माझ्या जीवावर येतं, माझ्या जीवावर येतं. शेवटी ती मारकी पोरगी आहे माझ्या घरातली, ती म्हणते की ऍटलीस्ट बाबा मला मोठ्यांची नाही पण ऍटलीस्ट हे तुमचे बाकीचे पिक्चर नाही पण आमचे लहान मुलांचे तर पिक्चर दाखवत चला. ओके, म्हणून ते आम्हाला गावात घेऊन जावं लागतं. पण तिथे गेल्यानंतर मला फक्त अभ्यास आणि तुम्ही लोक आठवता, अनअकॅडमीचं काय बनवायचं ना, आम्ही अनअकॅडमीचं काय कुठल्या लेक्चरच्या फाईल बनवायच्या, तुम्ही कुठल्या अपडेट गोष्टी करायच्या. ओके, या सगळ्या गोष्टी आम्हालाही कराव्या लागतात. ओके, पण मी तुम्हाला असं नाही म्हणत की आमच्या प्रिपरेशनच्या काळात आम्ही पिक्चर पाहिले नाही. पाहिले, आम्ही पण आमच्या प्रिपरेशनच्या काळात पिक्चर पाहिले, आम्ही पण आमच्या प्रिपरेशनच्या काळात गाणी ऐकली, आम्ही पण आमच्या पिक्चरच्या काळात 20-20 रुपयाच्या सीड्या मिळायच्या यार. ओके, 20-20, 40-40 रुपयाच्या सीड्या मिळायच्या, त्या एका एका सीडीमध्ये 4-4, 5-5 पिक्चर असायचे. एका रात्रीमध्ये आम्ही ते बघून टाकायचो. पण का एका रात्रीत का बघायचो? कारण की कॉन्स्टंट 4 दिवस गेले नाही पाहिजे, 4 दिवसाचे 3 तास आम्हाला घालवायचे नव्हते. रिवाइज करून करून, फॉरवर्ड करून करून पिक्चर बघायचो, पळून जायचं की यार पुढे काय होणार आहे, काय तिथं वेळ घालवत बसायचा. ओके, कळून जायचं. आणि हेच अनालिसिस पुढे मला पुस्तकांच्या ह्याच्यात कामाला पडलं. म्हणजे माझं 23 रुपयाच्या शिड्या घेऊन पिक्चर बघणं, ते फॉरवर्ड करत पुढच्या काय होणार आहे हे अनालिसिस करून, आणि ह्या सगळ्या गोष्टी करून माझ्यातनं एक गोष्ट डेव्हलप झाली की मला मोठी मोठी पुस्तकं पटकन कळायला लागली की आपल्याला कामाचं काय आणि कामाचं आहे काय नाही. आणि हे जे कोणी प्लस लेक्चर करत असतील त्यांना लगेच लक्षात येईल की मी प्लस मध्ये पण याच पॅटर्नने शिकवतो. ओके, समजतात प्लसवाले? कायम लक्षात ठेवा, कोणती गोष्ट तुम्हाला बिल्ड करेल, कोणती गोष्ट तुमच्या आतमध्ये लपली हे तुम्हालाच माहिती नसते. हे तुम्हाला कधी लक्षात येते? ज्यावेळेस तुम्ही एज 12 होता माझ्यासारखे. तुम्ही माझ्यासारखे तर मला काही लोकांना मोटिवेशन द्यायला लागतं. ओके, त्यावेळेस तुमच्या या गोष्टी लक्षात येतात. ठीक आहे, त्यामुळे कन्सिस्टन्सी आज ठेवणं, मेंटेन ठेवणं ओके गरजेचं आहे. आजही मला पुस्तकं लिहायची, आजही 3 पुस्तकांची काम चालले. म्हणजे मला सकाळी 7:30 वाजल्यापासून जे कामाला मी लागतो, आजही तुमचे लेक्चर झाल्यानंतर मला उद्याच्या सकाळच्या लेक्चरची तयारी करावी लागते. म्हणजेच काय, तर सकाळी 7:30 ते 11:30 माझा हा रुटीन आजही आहे. शेवटी वैतागतो 11:30 वाजता छान जुनी गाणी लावतो. ओके, आणि शांत चित्ताने दिवसभर काय केलं याच्यावरती विचार करतो, उद्या काय करायचं, जिम नोट्स केली त्या गोष्टी काय करायचं ते मी करतो. म्हणजे आजही हे सातत्य माझं मी टिकून ठेवलंय. मग तुमच्या लोकांचं काय झालं? ओके, तुम्हाला लोकांचा एकच प्रॉब्लेम आहे, मित्राचं लग्न आलं यार गेलं पाहिजे, नाही तर माझ्या लग्नाला तो येणार नाही. ओके, अरे बाबांना तुम्ही नाही गेला तर तो काही लग्न करणार नाही. ओके, मामाच्या मुलीचं लग्न आहे, माझ्याशी नाही गेलं पण आता दुसऱ्याची करते, तिथे मला सहन करावंच लागेल. अरे ठीक आहे ना बाबा, तू पहिले डीसी तर हो, मामाच्या पोरीपेक्षा जास्त भारी पोरी मिळते. ओके, नाही बाबा मला तर इकडे तिकडे जायचंच आहे. हे बऱ्याच लोकांचे आहे प्रॉब्लेम आहे. ओके, यार आज पिक्चर आला, आज बोर झाले, कुठेतरी जाऊया आज. ओके, टिंब टिंबला आपण म्हणतोच. ओके, कुठेतरी फिरायला जाऊया, आज अभ्यास काय होऊन नाही राहिला माझा. ओके, आता ते टिंब टिंब जर तसं असेल तर ते पण त्याला येडं बनवतेच. ओके, आणि ते जर जरा धड असेल, ते डीसीच्या लायकीचं असेल, तर ते म्हणते की बाबा गमना अभ्यास कर. ओके, ह्या पण गोष्टी सगळ्या गोष्टी असतात. तुम्ही तुमच्या रिलेशनला वेळ देता, तुम्ही तुमच्या घरच्यांना विनाकारण वेळ देता. ओके, कुठल्या तरी भावाच्या, ओके भावाच्या बायकोच्या भावाच्या कुणाच तरी लग्न असतं, तिथं मात्र तुम्ही सगळ्यात एकदम सजून दजून, जसं काय तुम्हालाच बघण्याचा कार्यक्रम तिथे ठेवलाय. ओके, काय ले या सगळ्या भानगडीत काय, सकाळी तिथं 11 वाजल्यापासून लग्न असतं, सकाळी 11 वाजल्यापासून तिथं मिरवत राहता, ते काय ले? ओके, 11 वाजून तिथं कशाला मिरवत आहे? लग्न 6 आहे, 4 वाजता जा, काय फरक नाही पडत. पर्ण्यात नसलं नाही तर काय 2-3 किलो कमी नाही होणार, काही गरज नाही पर्ण्यात नसायची. आता लग्नाचा सीझन आहे बघा, आता बघा एमपीएससी करणारे तुम्हाला 40% लोक तुम्हाला पर्ण्यात नसताना जेवताना दिसतील. ओके, हे जरी पटत नसलं तरी हे सत्य. ओके, हे जरी पटत नसलं तरी हे सत्य आहे. आजकाल युवा शक्तीला भारतात झालेली आहे, आणि ही युवा शक्ती एक तर बॅनरवर आणि लग्नात खाताना नाचताना दिसते, अभ्यास करताना कोणी नाही दिसत. सगळ्यांना शॉर्टकट्स पाहिजे, जेवायला जाता. ओके, बऱ्याचदा लक्षात ठेवा तुमचं सातत्य नसतं, सातत्य नसतं. तुम्ही 8 तास काय झोपता? मग 3 तास झोपत चाल, झोपण्यात कशाला 8 तास आणि 10 तास सातत्य ठेवतो? ओके, झोपण्यात कशाला 8 आणि 7, 8-10 तास, हे मात्र काम कधीच चुकत नाही तुम्ही. ओके, मग अभ्यासाला काय झालंय की जिथं तुम्ही बरोबर कधी कधी 2 तास अभ्यास करता, कधी 4 तास अभ्यास करता, आणि आयपीएस सरांचं लेक्चर बघितल्यानंतर एकदम पेटून उठता, 14 तास अभ्यास करता, कंबर दुखायला लागतं, पाठवून दुखायला लागते, परत 4 दिवस अभ्यास होत नाही.
असले फुकटचे बिलकुल आत्मविश्वास स्वतःला देत जाऊ नका मित्रांनो, हे तुमच्यासाठी ठीक आहे, ठीक आहे, हे तुमच्यासाठी खूप घातक आहे, खूप घातक आहे. यू कांट इमॅजिन, खूप घातक आहे. आता काहीच नाही वाटत, होऊ द्या, एकदा एक वर्ष होऊ द्या, ऍड येऊ द्या, ऍड आल्यानंतर घाई होते, ठीक आहे. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत, सातत्य आणि कन्सिस्टन्सी ठेवा. अजून तर तुम्हाला पुढे बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या, हे तर पुढे फक्त तिसरी चौथी स्लाइड चालली आहे. ओके, तुम्हाला जे काही बोलायचं आहे प्लीज वरती कमेंट क्वेश्चन बॉक्स मध्ये बोलत चला. ओके, बरं. ईश्वर सर मला एक सांगा, आता तुम्ही पोलीस खात्यातले लोक आहे, ओके, तुम्हाला ड्युटी महत्वाची की रिलेटिव्ह महत्वाची? तुम्ही कितीतरी असे लग्न, ओके, कितीतरी लग्नांना तुमच्या मिसेसला पाठवली असेल की नाही, ओके, म्हणजे इथं तुम्ही काय ड्युटीला मानवत देता, पण ड्युटीला का महत्व देता तुम्ही? ओके, ड्युटीला का महत्व देता, का महत्व का देता तुम्ही ड्युटीला? एक्झॅक्टली माया मॅडमनी एक्झॅक्टली परफेक्ट उत्तर दिले, नो ऑप्शन, आमच्याकडे पर्याय नसतो. ओके, एमपीएससी मध्ये पडणाऱ्या पोट्ट्यांना किती पर्याय असतात सांगा बरं जाणार मला. ओके, किती पर्याय असतात तुमच्या समोर? अहो, डॉक्टर इंजिनियर तिकडे यायला लागले, याचा अर्थ त्यांचा तिकडचा ऑप्शन गेला. ओके, माझी मिसेस स्वतः डॉक्टर आहे, चांगली डॉक्टर, एक तिचं हॉस्पिटल ती टाकू शकली असती, दवाखाना ती चालू शकली असती, ऑलरेडी त्या सगळ्या गोष्टींमध्ये होती. ओके, तिला असं वाटलं की आपण थोडीशी सामाजिक सेवा केली पाहिजे म्हणून ती इकडे आली, यशस्वी झाली. आल्यानंतर आम्हाला दोघांना पोलीस लोक दिसले आणि आम्ही त्यांच्या मागे लावलो. का? कारण त्यांच्या समोर पर्याय नसतो. ओके, एमपीएससी करणाऱ्यांसमोर पर्यायच पर्याय असतात. एमपीएससी पास नाही झालं चालले एसएससीला, एसएससी नाही झालं चालले बँकिंगला, बँकिंग नाही झालं आले तलाटीला, तलाटी नाही झालं आले महापोर्टलला. ओके, पोलीस भरती नागपूरच्या बॅचला माझ्याकडे दोन इंजिनियर असे होते की जे कॉन्स्टेबल होते. ओके, त्यांचं इंग्लिश फाड 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 एवढं ते बोलत होते की मी असं त्यांच्याकडे फक्त बघत राहायचो आणि मी हाच विचार करायचो की हे पोट्टी इथं माझ्या काय माझ्या नशिबी काय आले. ओके, त्यामुळं अनिल सर मी तुम्हाला अजून एक सांगेल की नेक्स्ट टाइम सुद्धा टॉपर नागपूरचा राहू शकतो डिपार्टमेंट सर, कारण की आधीच मी सांगेल ऑल ओव्हर महाराष्ट्रातलं पोलीस डिपार्टमेंट, ओके, ऑल ओव्हर महाराष्ट्रातलं पोलीस डिपार्टमेंट चर्चेत आहे. त्यामुळे डिपार्टमेंट पीएसएला मे बी तू पुढचाही राहू शकतो, तुमचाही राहू शकतो, औरंगाबादचा राहू शकतो, पुण्याचा राहू शकतो, नाशिकवाल्यांनी काय केले, ओके, सगळ्यांचाच राहू शकतो. पण ओके, नेटवर्क थोडासा इश्यू होता. चलो, तुमच्यात काय कमी आहे आणि काय कशा आहे? ओके, अहो, दिवसभर थोडा नेट इश्यू चाललाय, जरा थोडस लाईनचं काम चालू आहे. ओके, तरी मी जर समजा आलाच प्रॉब्लेम तर मी वायफाय वरती जाईल आणि वायफाय वरून तुम्हाला गेल, मग तिथे काय प्रॉब्लेम येणार नाही. आता सध्या ब्रॉडबँड चालू आहे. चला, ठीक आहे, नेक्स्ट. तुमच्यात काय कमी आहे? तर तुम्ही हळवे आहात. ओके, ओके, कायम लक्षात ठेवा. मग तुम्ही का नाही बनत बरं टॉपर? कारण की तुम्ही हळवे असता. टॉपर धीट असतात यार. ओके, टॉपर धीट असतात. नापास झालं ठीक आहे, मामाची पोरगी दुसऱ्याला दिली ठीक आहे. ओके, हरकत नाही, प्रत्येक गोष्टीत त्यांना हरकत नसते. ओके, पुण्यात पुण्यात राहायला आले, अमरावतीत राहायला आले, नागपूरमध्ये राहायला आले, तुम्ही कुठले कुठले आहात जरा मला कमेंटमध्ये सांगा बरं. ठीक आहे, प्लसवाले तुम्ही जिथं आहात तिथं हॉस्टेलला राहताय. ओके, आणि हॉस्टेलला राहिल्यानंतर तुम्ही तिथं ऍडजस्ट करताय. बरेच लोक ऍडजस्ट करत नाहीत म्हणून परत घरी जाऊन अभ्यास करतात. ओके, नाही बाबा, पुण्यात राहणं मला जमलं नाही, मला जेवणच आवडलं नाही यार पुण्यातलं. पुण्यातल्या जेवणामधली जी डाळ असते ना, त्या डाळीमध्ये डाळच दिसत नाही, फक्त पाणीच दिसत. ओके, अनिता वेलकम. ऍक्च्युली बऱ्याच लोक काय असतात, आपल्या कम्फर्ट झोन मध्ये राहणारे लोक. थोडासा इश्यू होतोय नेटवर्कचा परत एकदा, ठीक आहे, आणि आता वायफाय पण ऍडजस्ट होत नाहीये. तर ठीक आहे, तरी मी कंटिन्यू केले. ओके, दुसरं वायफाय घेतले. बघा, ह्याचं एकच कारण असतं, म्हणजे टॉपर धीट असतात. ओके, तुमच्यात काय कमी आहे? तर तुम्ही हळवे आहात, नापास झाले तर फील्ड सोडणारे आहात. मॅक्झिमम लोक हेच मला विचारतात, सर मी एकच अटेम्प्ट देईल. ओके, आणि जर या अटेम्प्ट मध्ये मी नापास झालो तर मी परत एमपीएससी देणारच नाही, असे पण मला बरेच लोक भेटलेले. ओके, येते लक्षात? तुम्ही हळवे आहात, सर माझ्या आईचं ऑपरेशन आहे, सर माझं अमुक अमुक आहे, सर माझं तमुक तमुक आहे. ओके, सर अशा अशा गोष्टी आहेत. ओके, असं नसतं ना मित्रांनो, तुम्हाला अडचणी असतील मी मान्य करू शकतो, तुम्हाला प्रत्येकाला अडचणी असतात. ओके,
पण या अडचणींवरती मात करणारे जे असतात ना तेच टॉपर्स होतात. अडचणींना घाबरून हळवेपणाने वागणारे जे लोक आहेत ना त्यांच्यासाठी एमपीएससी फील्डच नाही. ओके, आपला कम्फर्ट झोन सोडा आणि स्ट्रगलमध्ये या. स्ट्रगल हेच असतं, स्ट्रगल कुणी सांगून नसतं करत. ओके, सगळ्यात वाईट अवस्था कधी असते माहितीये का, ज्यावेळेस आपल्याकडे आपले घरचे सुद्धा आरोपीच्या दृष्टिकोनात बघतात. ओके, ज्यावेळेस आपल्याकडे आपली टिंब पण आरोपीच्या दृष्टिकोनात बघते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण एमपीएससीचा अटेम्प्ट देऊन सुद्धा आपण स्वतःकडेच आरोपीच्या दृष्टिकोनात बघतो की आपण नक्की चुकतोय कुठे हे तुम्हाला ज्यावेळेस सापडतच नाही तो सगळ्यात वाईट काळ असतो. आणि हा मी माझ्या आयुष्यात पाहिलेला आहे. ओके, हा मी माझ्या आयुष्यात पाहिलेला आहे. हा काळही मी माझ्या आयुष्यात बघून घेतलेला आहे. ओके, सगळ्यात वाईट ती गोष्ट असते, पण त्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस तुम्ही धीट राहता ना, ओके, त्यावेळेस तुम्ही आपण त्यावेळेस तुम्ही सगळ्यात महत्वाचं त्यावेळेस तुम्ही खरंच काहीतरी युद्ध जिंकता. ओके, विनाकारण कोणी टॉपर नसतं बनत. आणि टॉपर बनण्यासाठी फक्त काय असतं, मेहनत लागते आणि हार्डवर्क लागतं. ओके, आता पुढे आपण बघूया ते तुमच्यात काय कमी आहे. तर तुम्ही हळवे आहात आणि तुमच्यातले मॅक्झिमम लोक हळवे आहात आणि हळव्या लोकांसाठी ही फील्ड नाही आहे. नाही तर कसं नापास झालं की आपण परत कोमात जातो. ओके, यार अब मेरा कैसे होगा, मेरा एक साल दो साल बर्बाद हो गए. ओके, असं काही नसतं यार, एक साल दो साल इथे सातत्य ठेवा. नापास झालं तरी या. आमचा पण एक, मी तुम्हाला बऱ्याचदा उदाहरण पण सांगितलेलं आहे. ओके, एक आहेत सर, त्यांचं नाव नाही घेऊ शकत, पण ते दोन मार्कांनी नापास झाले. ओके, दोन दुसऱ्याच दिवशी आम्हाला ते सकाळी 7 वाजता लायब्ररीमध्ये अभ्यास करताना दिसले. ओके, रात्री 8 रिझल्ट आला. 8 रिझल्ट आल्यानंतर काही नाही, एकदम शांतपणे ते घरी गेले आणि सकाळी दुसऱ्या दिवशी 7 येऊन बसले. आम्हाला जाम टेन्शन आयलं, एड झालं काय, याच्यावर परिणाम झाला काय. ओके, पण तसं काहीच नव्हतं. ते म्हणले ठीक आहे यार, हा ठीक आहे यार, झालं नापास झालो, ठीक आहे, नेक्स्ट अटेम्प्ट पुढच्या वर्षी. पठ्ठ्याने दुसऱ्या अटेम्प्ट मध्येच आयपीएस काढली. ओके, दुसऱ्या अटेम्प्ट मध्येच आयपीएस काढली. पहिला अटेम्प्ट फक्त 2 गेला ना, तो हेच म्हणायचा, अरे मी पास आहे म्हणे, मी पास आहे म्हणे, फक्त माझ्याकडनं काही चुका झाल्या म्हणे, त्या चुका मी नेक्स्ट अटेम्प्टला सुधरेल. ओके, तर त्याला माहित होतं ना तो काय झाला. आणि त्याने त्याच गोष्टी तर आम्हाला सांगितल्या. आणि ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या, भले आम्ही नाही यूपीएससी पास झालो, पण त्या गोष्टींच्या जीवावर बऱ्याचशा गोष्टी तर आल्यात. त्या गोष्टी आम्ही पाहिल्या, ऍक्च्युली सांगितल्या पण नाही गेल्या, त्या पाहिल्या. आणि पाहिल्यानंतर असा विचार केला, यार ही माणसं जर येडीच असतात यार, यार एवढं दुःख झालंय. ओके, लोक बाहेर पेढे वाढवले, हा आपला शांतपणे लायब्ररीमध्ये जाऊन शांतपणे बसला, 8 वाजता 8:30 बॅग पॅक केली, निघून गेला. रिझल्ट आला होता, सगळे बाहेर गुलाल उधळत होते आणि हा आपला निघून गेला, तिथून थांबला नाही. ओके, लोकांना विश पण नाही गेलं, दुसऱ्या दिवशी परत येऊन बसला. तो म्हणे ठीक आहे, तो जल्लोष त्यांच्यासाठी होता, माझ्यासाठी जल्लोष होईल एक दिवशी. आणि झालाच, सगळ्यात जास्त गुलाल मीच खेळलो होतो. टॉपर काय वरून पडतात का, तर नाही, ते तुमच्यातलेच असतात. फक्त ते काय करतात, प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. आता बऱ्याचदा तुम्हाला शिवखेराचं एक वाक्य आठवलं, बघा शिवखेराचं वाक्य काय आहे. आता हे वाक्य तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण कधी तुम्ही तसं केलंय का. शिवखेरा तुम्हाला माहिती असणार, ठीक आहे. यशस्वी लोक सगळ्यांसारखंच करतात, फक्त ती प्रत्येक गोष्ट जरा वेगळ्या पद्धतीने करतात, हे माहिती आहे. तुम्ही काय आतापर्यंत दिवे लावले का नाही सांगा. तुम्ही काय दिवे लावले, तुम्हाला वाक्याचं माहिती आहे, तुम्ही दिवे सांगा. मी माझ्या आयुष्यात 17 दिवे लावलेत, जे की माझे दिवे वाचून 2 लोक टॉपरही आले. तुम्ही तुमचे काय दिवे लावले. तुम्हाला जर हे वाक्य माहिती असतं तर ठीक आहे, आणि जरी नसतं तरी हे आयुष्याचा एक नियम आहे. हा आयुष्याचा एक नियम आहे. शिवाजी महाराज सगळेच होऊ शकले असते ना. शिवाजी महाराजांसारखं साम्राज्य बाकीच्या लोकांना तयार का नाही करायला आलं. स्वराज्य का त्यांनीच तयार केलं. ओके, त्यांच्यानंतर स्वराज्य मोठं का नाही झालं, लिमिटेडच करायला. आणि झालं तर झालं, ते तुटलंच का मोठ्या प्रमाणात, कारण की तो व्यक्ती एकच होता. ओके, तो व्यक्ती एकच होता. हे त्यांच्या आधी का कोणाला जमलं नाही. ओके, त्यांच्या वडिलांना काय जमलं, त्यांनाच का जमलं. कारण की त्यांनी तेच केलं जे बाकीचे पण लोक करत होते, फक्त ते त्यांनी वेगळ्या पॅटर्ननी केलं. ओके, वेगळ्या पॅटर्ननी केलं. ओके, प्रत्येक जण रयतेसाठीच काम करत होता, जरी तो दुसऱ्यांचा गुलाम होता. त्यांना गुलामी आवडली नाही, त्यांना स्वतःचं स्वराज्य हवं होतं. ठीक आहे, असो. एमपीएससीला मेहनती मुलं कमी मिळतात, हे एक सगळ्यात लक्षात. आपण एवढे कंटाळ, आपण खूप आळशी आहोत. ओके, आपण खूप आळशी आहोत, खूप आळशी आहोत. ओके, एवढे आळशी आहोत ना की लिटरली, ओके, लिटरली पुस्तक सुद्धा आपण रेफर नीट करत नाही इमानदारीने. आपण पुस्तकातही शॉर्टकट बघायला लागलो. 800 पुस्तकाचं एखादा शॉर्टकट जर एखादा सारांश कुणी जर काढला, ओके, तर हा सारांश कधी बाजारात येतोय त्या लेखकाला आपण 10 फोन करून विचारतो की सर तुमचं पुस्तक कधी येणार हो, सहमतात की नाही. ओके, तुमचं पुस्तक कधी येणार हो. 800 पुस्तक, 800 पेजेसचं पुस्तक मग घेतलं काय,
आठशे पेजेस पुस्तक घेतलं काय लेखा तिकडं आई वडील मेहनत करून पैसा पाठवून राहिले मग ते पैसा वेस्टच आहे काही ओके घेतलं काय मग ते त्यामुळे कायम लक्षात ठेवा शॉर्टकटच्या मागे जाऊ नका ओके एमपीएससीला मेहनती मुलं कमी मिळतात आणि एमपीएससी फक्त मेहनती मुलांनाच आतमध्ये घेते हे लक्षात घ्या एमपीएससी मेहनती मुलांना घेते इथं मी हुशार मुलांना म्हटलं नाहीये एक लक्षात घ्या हुशार मुलांना म्हटलं नाहीये लक्षात घ्या तुम्हाला हेही सांगतो जिवंत उदाहरण तुम्ही तुमच्या समोर पाहतात की मला सुद्धा 10 to 56% मार्क आहेत ओके आणि माझ्या बायकोला 10 to 95% मार्क आहेत ओके हाले मोठा आमच्या खानदानातला विरोधाभास आहे आजही लोक हसतात मले ओके यार हुशार बायको गेली ठीक आहे येते लक्षात इथं हुशारी चालत नाही इथं तुम्ही मेहनती किती आहात ओके तुम्ही मेहनत किती घेताय हे गरजेचं आहे मेहनत महत्वाची आहे मग आता ती मेहनत दोन प्रकारची असते एक गदा मजुरी असते आणि एक स्मार्ट वर्क असतो ओके तर आपल्याकडे दुःख असं की 95% फक्त गदा मजुरीच करते ओके गदा मजुरी करते लिटरली गदा मजुरी करते हा सगळ्यात योग्य शब्द आहे ओके मला शब्द बदलायला लावू नका जस्ट अ मिनिट सीमा कदम वेलकम येते लक्षात मग तुम्ही ठरवा मेहनत करायचं की तुम्ही लय हुशार काय काय लोकांना असा एक भ्रम आहे की यार 12th मार्क ओके चांगल्या कॉलेजमध्ये शिकलेला म्हणजे फर्ग्युसन आमच्या पुण्यात फर्ग्युसन लय मोठे फॅड होते यार ओके आजही ते फॅड आहे बरोबर ना आकांक्षा ओके फर्ग्युसन मध्ये शिकलेले पोट्टे लय हुशार राहते ओके आणि बाकीच्या ठिकाणच्या पोट्टे काय वेगळं काय मंगळवारच्या स्टडी करते काय ओके ग्रामीण भागातले पोरं काय मग काय मागच पडते काय मग ग्रामीण भागातले एमपीएससी मधले लोक पासच झाले नसते ना कधी सगळे फर्ग्युसन कॉलेजमधले अख्खी अख्खी बॅच पॅच झाली असते बीएससी असं काही नसते ओके हा एक भ्रम आहे फक्त एक लक्षात घ्या तिथलं वातावरण ओके वातावरण मॅटर करत मग आता तुम्ही वातावरणावरती आलो तर आपण सगळ्यांना सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं वातावरण आहे असं एकही जिल्हा नाही गडचिरोलीमध्ये सुद्धा आहे काही लोकांनी गडचिरोलीमध्ये सुद्धा केलेलं आहे वातावरण ओके सगळ्या जिल्ह्यांमध्ये वातावरण आहे पण फक्त इथं मुद्दा येतो वरती पियुषने क्वेश्चन विचारलाच बघा मेबी तुम्हाला सगळ्यांना दिसत असाल हाऊ टू डील विथ नेगेटिव्ह पीपल्स ते पण मी सांगेल पियुष ओके पण ह्याच वातावरणात तुम्हाला वरती यायचं ओके या वातावरणात मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे प्राणवायू आणि इथं प्राणवायू एकच आहे ओके प्राणवायू पुस्तक ओके प्राणवायू तुम्हाला पुस्तक आहे इंटरनेट नाही तुम्ही जर या मायाजाल मध्ये फसत असाल ना की इंटरनेट नाही अनअकॅडमी फक्त एक साधन आहे तुमच्यापर्यंत आम्हा लोकांना पोहोचवायचं एवढंच फक्त समजून घ्या आणि हे मी बाय हार्ट सांगतोय मी अनअकॅडमीला खूप उदो उदोन येळकोट जय मल्हार नाही करत येत ओके मी तुम्हाला फक्त हे साधन सांगतोय की पुस्तक आहे नाही तर पुस्तकं दुकानं बंद झाली असती ओके आणि सगळे लोक पीडीएफच्या मागे लागले असते येते लक्षात त्यामुळं एमपीएससीला मेहनती मुलं कमी मिळतात प्रत्येकाला शॉर्टकट हवा यार प्रत्येकाला ठीक आहे चलो उलट मीच थँक्स म्हणतो अनअकॅडमीला की तुम्ही सगळे महाभाग माझ्या नशिबी आले ओके तुम्ही माझ्या नशिबी आले आतापर्यंत ओके आतापर्यंत पोलीस डिपार्टमेंट माझ्या नशिबी होतं आता तुम्ही लोक माझ्या नशिबी आले बरोबर ना ओके जर सहमत असाल या मेहनत महत्वाची की स्मार्ट वर्क महत्वाचा ओके मेहनत महत्वाची की स्मार्ट वर्क महत्वाचा उद्देश असतो स्मार्ट वर्क आता स्मार्ट वर्क म्हणजे काय हे आपण नंतर पुढे बघूया आता हा प्रश्न मी लगेच घेणार नाही ओके हा वर्क हा लगेच मेहनत महत्वाची की स्मार्ट वर्क तुम्ही एवढं म्हणेल स्मार्ट वर्क मेहनत पण महत्वाची पण तेवढं स्मार्ट वर्क पण महत्वाचा ओके दोन्ही महत्वाचं आता फॉर एक्झाम्पल एक पर्टिक्युलरली फोकस्ड ठेवू आता सपोज श्रुती आहे ओके मला स्क्रीनवरती श्रुती दिसतोय ओके आणि आमचा वाटेकरी घेऊ आणि वाटेकरीचं उदाहरण दिल्याशिवाय मी वाटेकरीला थोडी सोडणार यार ओके आमचा वाटेकरू आहे समजा शाहिद भाई आणि समजा श्रुती आहे ओके श्रुती आहेस ना असेल तर थंबदेशील ठीक आहे आणि समजा वाटेकरू आहे दोघंही चांगल्या पद्धतीचे आहेत ओके समजा वाटेकरूनी आमच्या सकाळी 7 to 10 ओके कायम लक्षात ठेवा वाटेकरूनी आमच्या सकाळी 7 to 10 लायब्ररीमध्ये बसून लायब्ररीची खुर्ची मोडली ओके त्यांनी पण मेहनत घेतली की त्यांनी पण मेहनत घेतली त्यांनी एकही दिवस पुढे गेला नाही
ओके ना कुठं प्रेयर म्हणायला गेला ना कुठं कुठं त्याच्या मित्राच्या लग्नाला गेला कुठंच नाही गेला त्याने फक्त 7 ते 10 हा एवढाच टायमिंग व्यवस्थित फॉलो केला आणि 7 ते 10 त्याने लायब्ररीची खुर्ची बसून मोडली त्याला तो खुर्ची आवड मिळायला पाहिजे ओके मला सांगा तो होईल का पास फक्त 7 ते 10 अभ्यास करून फक्त होईल का पास काय वाटतं तुम्हाला पास होईल तर याचं उत्तर आहे नाही तो पास नाही होणार पास खुशेंद्र मेहनत करून उपयोग नाही यार मेहनत करून उपयोग नाही ओके मेहनत करून फक्त उपयोग नसतो मेहनती पोरं म्हणजे अशी पोरं नको की ज्यांनी फक्त 7 ते 10 खुर्ची भिजवायची कामं करतात मेहनती पोरं म्हणजे काय तुम्ही मेहनत 7 ते 10 करताय ओके 7 ते 10 करताय पण 7 ते 10 सोबत तुम्ही स्मार्ट वर्क पण करता ओके आता समजा श्रुती आहे ओके श्रुतीने समजा सेल्फ अभ्यास केला किंवा एखाद्या गायडन्सच्या खाली अभ्यास केला किंवा एखादा अधिकारी झाला किंवा त्याच्या घरातलं कोणतरी झाला असेल म्हणून श्रुतीने अभ्यास सुरू केला आणि त्यांनी सांगितलं की बाबा मेहनत पण घे आणि काही स्मार्ट वर्क पण मी तुला स्ट्रॅटेजी देतो काही मी टॅक्ट सांगतो कसा अभ्यास करायचा कसा नोट्स काढायचा कोणती पुस्तकं वापरायची ते वापरायची त्यातले कोणते चॅप्टर्स वापरायचे म्हणजे अख्खच्या अख्खे चॅप्टर्स 25 च्या 25 चॅप्टर्स वाचायचे की त्यातले फक्त 16 किंवा 18 चॅप्टर्स करायचे आणि जर करायचे ते कशा पद्धतीने करायचे हे जर एखादा व्यक्ती कोणाला तुम्हाला सांगतोय तर त्याला झाली स्मार्ट स्टडी म्हणजेच काय झाला तुमचा सक्सेसचा रेशो वाढला ओके सक्सेसचा रेशो वाढला आणि आता श्रुती ही पक्क्यात बनेल आमचा वाटेगुरु तसाच राहील का फक्त 7 ते 10 अभ्यास करतोय श्रुतीने सुद्धा 7 ते 10 अभ्यास केला ओके तिने पण मेहनत घेतली सोबत स्मार्ट वर्क पण केला म्हणजेच काय तिने मेहनतही घेतली स्मार्ट वर्क केला मेहनत घेतली स्मार्ट वर्क केला पण लक्षात घ्या मेहनत घेतली म्हणजे किती घेतली एकच तास मेहनत घेतली म्हणजे श्रुती समजा जॉबला आहे ओके असं समजा श्रुती समजा जॉबला आहे आणि ती सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत जॉबला जाते ओके आणि तिने फक्त एकच तास अभ्यास केला आणि लय भारी अभ्यास केला मेहनत घेतला एक तासामध्ये चांगली मेहनत घेतली एक तासात स्मार्ट स्टडी पण केली ओके एक तासात मेहनतही घेतली एक तासात स्मार्ट स्टडी पण केली तरी श्रुती पास होणार नाही होणार पास का एकच तास अभ्यास करते यार एका तासात वर्षभराचा अभ्यास कव्हरच होऊ शकत नाही एका तासामध्ये तुम्ही एक वर्षामध्ये कुठल्याही परीक्षेचा अभ्यास कव्हर करणार नाही तुम्ही हा अभ्यास करायला एकच तास जर वेळ काढताय पहिली गोष्ट तुमचं सातत्य राहणार नाही ओके दुसरी गोष्ट तुम्हाला हा अभ्यास करायला जवळपास 3 ते 4 वर्ष जातील ओके आणि 3 ते 4 वर्षामध्ये तुमचं टार्गेट बदलतं तुमचं टार्गेट बदलायला लागतं तुम्ही येताना स्पर्धा परीक्षेमध्ये युपीएससीचं टार्गेट घेऊन आलेला असता कारण की तुम्ही एक्सवायझेड आयपीएस ऑफिसर एक्सवायझेड आयएएस ऑफिसरचे इंटरव्ह्यू बघून आलेला असता ओके म्हणजे काय काय पोट्टे तुम्ही असे बघितलं की इंटरव्ह्यू बघते आयपीएसचे होते इकडे पोलीस भरतीची तयारी करत राहते ओके सांगतो माया मॅडम कसं असतं की तुम्ही एकदा पास झालात ना की सगळ्यांना व्हॅल्यू पळते मी याचं उदाहरण एक माझ्या नागपूरच्या विद्यार्थिनीकडनं दिल ओके ती मला काय म्हणायची की सर मला घरात ना ना घरातल्या कामात ना वेळच नाही मिळत घरातल्या कामातला वेळच नाही मिळत ओके मग मी तिला एवढंच म्हणलं होतं की बाबांना थोडासा वेळ काढा ओके आणि आपल्या पतिदेवांना पण हे करा सुदैवानं पतिदेव पीएसआय होते ओके त्यांना एमपीएससीची व्हॅल्यू होती त्यांच्या घरातल्या बाकीच्या लोकांना व्हॅल्यू नव्हती मग त्यांना थोडासा वेळ काढला आणि त्यांना थोडासा अभ्यास बसायला आमच्या माझ्याकडे थोडंसं बोलवलं किंवा आमच्या लायब्ररीमध्ये बसवायला सांगितलं आणि त्यांना अभ्यास करायला लावला त्यांचं रुटीन खूप चांगलं आलं आणि ऑलरेडी त्यांनी 6 वर्ष अभ्यास केला होता फक्त मध्ये 2 वर्षाचा गॅप पडला होता मॅरिड मुलगा या सगळ्यांमुळे फक्त 2 वर्षाचा गॅप होता माझं काम तर आणि आय थिंक माया मॅडम तुम्हाला फक्त गॅपच पडलाय तुमचा अभ्यास कॉन्स्टंट चालूच आहे ओके आणि मला असं वाटतं की ज्या लोकांचा गॅप पडलाय त्या लोकांचा अभ्यास सगळ्यात फास्ट होतो ओके कारण की तुम्ही मला हा जो प्रश्न विचारलाय या प्रश्नामागचा हाच अर्थ होतो की तुम्हाला गॅप पडलेला आहे अभ्यासाला ओके म्हणजे तुम्ही एमपीएससी करताय फक्त फॅमिलीमुळे थोडंसं मागे सरकताय परत फॅमिलीचं अटॅच होत आहे परत मागे सरकताय परत फॅमिलीची अटॅच होत आहे पण एकदा का तुम्हाला लक्षात आलं की नाही तुम्ही खूप मेहनती आहात आणि तुम्ही फॅमिलीला ओके फक्त फॅमिलीला तुमच्या फॅमिलीला आणि तुमच्या अभ्यासाला वेळ देताय तर फॅमिलीवाले सुद्धा म्हणतात की ठीक आहे बाबा तू फंक्शनला येऊ नको अभ्यास कर आम्ही जाऊन येतो असं सुद्धा म्हणतात आणि त्यावेळेस होकारच म्हणायचा कुणाला वाईट वाटेल कुणाला समाज काय बोलेल असा विचार करू नका का एकदा का तुम्ही पीएसआय बनलात ना ओके तुम्ही अधिकारी बनला ना तोच समाज तुम्हाला म्हणेल यार काय हुशार होते यार पहिल्यापासूनच हुशार होते ओके मग त्यांच्या डोक्यात ना ते इरेज होऊन जाईल सगळं की ही फंक्शनला आली नव्हती किंवा माझ्या मुलाच्या लग्नाला आली नव्हती इरेज होऊन जाईल ते उलट ते मानाने म्हणतील यार ती येत नव्हती माहिती का आमच्याकडे ती अभ्यास करत बसायची ओके ते आमच्याकडे येत नव्हती पण अभ्यास करत बसायची हे माझा एक्सपिरियन्स आलेला आहे ओके हे मला एक्सपिरियन्स आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय हा माझा एक्सपिरियन्स आहे ओके असं होतं फक्त करायला डेअरिंग लागते म्हणूनच मी म्हटलं की एमपीएससी करणारे हळवे असतात ओके आणि ऑब्विसली पोलीस कुठल्याच अँगलने हळवे नसतात ठीक आहे फक्त ते हळवे असण्याचं दाखवतात हळवे नसतात ते चला मेहनत म्हणजेच
महत्त्वाची म्हणजे स्मार्ट किट, म्हणजे ह्याच्यातनं तुम्हाला एक अंदाज आला, यांच्यातनं एक अंदाज आला की तुम्हाला रोज रोज एक पर्टिक्युलरली जसा तुम्ही 8 तासाची झोप घेता तसं रोज 8 तास तुम्हाला अभ्यास करायचा. मी तुम्हाला जास्त नाही म्हणते, फक्त 8 तास म्हणते. परीक्षा जवळ आली की 10 तास, पण विनाकारण 14, 15, 16 ओके पर मरेपर्यंत किंवा पार बीपी हाय होईपर्यंत ओके करू नका अभ्यास. इथून तुमचा अभ्यास नाही, तुमचं डोकं दुखायला लागतं. हा अभ्यास सगळ्यात महत्वाचा, ठीक आहे. दुसरी गोष्ट, स्मार्ट वर्क करत असताना तुमचं बॉडी रुटीन असणं आवश्यक आहे. ओके, बॉडी रुटीन असणं आवश्यक, खूप गरजेचं आहे. बॉडी रुटीन म्हणजे काय? तुम्ही बरोबर 7 वाजता उठले पाहिजे. मी असं नाही म्हणत की 5 वाजताच उठा. अनअकॅडमीच्या आजकाल जे बघा एक गाणं आलेलं आहे लेट्स क्रॅक इट, त्याच्यात काही घड्याळाचा टायमिंग 4 दाखवलाय, काही ठिकाणी 5 दाखवलाय. ओके, मग तिथं लगेच रुटीन बनवू नका यार, मी 4 वाजताच उठणार. ते अनअकॅडमीच्या ऍड मध्ये सांगितलं, अनअकॅडमीच्या अँथम मध्ये सांगितलंय. ओके, काय काय पोट्यांनी ते पण बनवायला सुरुवात केली असेल. ओके, कुणाकडे बघून नका तयार करू यार, कुणाकडे बघून नका तयार हो, स्वतःकडे पहिले बघा की खरंच आपण 5 वाजता नियमितपणे उठू शकतो का. कारण की एमपीएससीला मेहनती पोट्टे लागतात, आणि हे मेहनती पोट्टे फक्त मेहनती नसून सातत्य ठेवणारे लागतात, आणि सातत्य सोबत स्मार्ट वर्क पण लागतं. ओके, फक्त अशाच बेसिसवर लागत नाही. ओके, आय थिंक वाटेकरांनी घड्याळ बघून अभ्यास उठायला सुरुवात केली बरं का, बरोबर ना साहेब? एमपीएससीच्या अँथम मधलं घड्याळ बघून उठायला सुरुवात केलेली दिसते. ओके, 7 वाजता उठा, हरकत नाही. रात्री 11 वाजता झोपा, हरकत नाही. पण मस्तपैकी दणकून एक 6-7 तासाची झोप मस्तपैकी मार. घरचे किती शिव्या देऊ, 7 तासाच्या आधी उठायचं नाही. सगळ्यात बेस्ट आयडियल, माझी पत्नी डॉक्टर आहे म्हणून मी सांगतोय, कारण की बऱ्याचशा गोष्टी मला माहिती आहे. ओके, दुसरी गोष्ट, जसं तर तुम्ही 7 ते 8 तासाची जर झोप घेत असाल, दुपारचा 1 तास पण ऍड करू शकता तुम्ही, पण कधी फक्त विदर्भवाल्यांनाच ही परमिशन आहे. ओके, पुणेकरांना नाहीये, विदर्भवाल्यांनाच ही दुपारची 1 तासाची परमिशन असेल किंवा करत चाल. आणि जर तुम्हाला असं वाटलं की यार बोर झालं, यार खूप आळस झाला, तर सिंपल आहे, डोळे चोळायचा प्रयत्न करा. ओके, डोळे चोळायचा प्रयत्न करा, उठण्याचा प्रयत्न करू नका. बोर झाला असेल डोळे चोळायचा प्रयत्न करा. ओके, शांतपणे हे जे आयब्रोज असतात ते वर्कआउट करायचा प्रयत्न करा. बोर होतं यार, मी पण बोर होतो, पण मी जनरली काय करतो, 2 हात मागं टाकतो आणि मस्तपैकी एक आळस देतो, पूर्णपणे बॉडी ट्रेश करतो, आळस निघून जातो, परत कामाला सुरुवात करतो. ओके, हे कायम लक्षात ठेवा. हे जोपर्यंत तुम्ही हे ह्या अशा काही बेसिक टिप्स असतात की मला असं वाटतं की तुम्ही तुमची सातत्यपणा मेंटेन ठेवू शकता. मला हे सांगण्याचं फक्त एवढाच उद्देश आहे की मी तुम्हाला काही पण बरळत नाहीये. ओके, हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की तुम्हाला मला टॉपर आणायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, आणि टॉपर जर मला तुम्हाला आणायचं आहे तर तुम्हाला तुमच्या अभ्यासातलं सातत्य पाहिजे. आता दर 2-2 तास आले तुम्ही उठता. ओके, दर 2-2 तासाला तुम्ही उठून जाता, ते बाकीच्यांना टेन्शन आणि स्वतःचंही लिंक तुटत राहते. असं पण नाही झालं पाहिजे. 2-3 तासाला उठा. ओके, 2-3 तासाला उठा, भरपूर सारं पाणी प्या, सगळ्या गोष्टी करा. ओके, पण ज्या गोष्टी फक्त 5 मिनिटाच्या आहेत ना, तिथं 15-20 मिनिटं घालू नका. ओके, मेहनतीला मूल्यमापन टॉपर करता, तुम्ही करता का तुमचं मूल्यमापन? ओके, मूल्यमापन म्हणजे काय, की बाबा मी अभ्यास किती करा. ओके, सिलेबस मध्ये किती मी काय केलं पाहिजे नक्की. ओके, हे कधी सांगतात तुम्हाला टॉपर्स की मी काय केलं? हे तुम्हाला कधी सांगणार नाही की मी काय केलं, मी या स्टेजला काय केलं, मी त्या स्टेजला काय केलं, मी अशा पद्धतीने काय केलं, मी फक्त केलं एवढं सांगतात. ओके, ते काय केलं? प्रीचा अभ्यासामध्ये मी दररोज असा, तुम्हाला कुणी असं स्ट्रक्चर दिलाय का की बाबा मी पहिल्या आठवड्यात एवढंच केलं, दुसऱ्या आठवड्यात मग माझा असा स्ट्रॅटेजी ठेवला, तिसऱ्या आठवड्यात मी अशी स्ट्रॅटेजी ठेवली, पाचव्या आठवड्यात मी अशी स्ट्रॅटेजी ठेवली, असं करत करत मी 12 आठवडे व्यवस्थित कव्हर केले आणि 12 आठवड्यामध्ये मी अभ्यास कव्हर पूर्णपणे करू शकतो. असं कुणी सांगत नाही बसत यार, एवढे नाही येत ते लोक. ओके, त्यांना माहिती असतं हे सांगून काय उपयोग नाही, पोट्टे करणारच नाही. ओके, पण मला इथं सांगावं असं वाटतं. ओके, सहमत आहात की नाही? कुणी सांगत दिसत नाही, सहमत असाल तर तुम्हाला माहिती काय करायचं. ओके, सहमत असाल तर तुम्हाला माहिती काय करायचं, दॅट्स इट. कुणी सांगत मी बसत नाही तुम्हाला, ते तुमचं मूल्यमापन तुम्हाला करायचं. मी बऱ्याच लोकांना सांगतो नोट्स काढा, नोट्स काढा म्हणणारे एज्युकेटर पोट्ट्यांना आवडतच नाही. का? नोट्स काढा म्हणजे हे वेळ घालवायला सांगतात आपल्याला. अरे बाबा, काय नाही आवडता नोट्स काढा म्हणजे बघा, एक फॉर एक्झाम्पल तुम्ही सरनामा जर वाचत आहे. ओके, सरनामा काय वाचायचा आहे, कसा वाचायचा आहे. ओके, काय कसा हे आम्ही आमच्यासारखे मार्गदर्शक तुम्हाला सांगू. तुम्ही स्वतः जर भिडले ना, तर प्रॉब्लेम असा असतो, तुम्ही स्वतः भिडले, स्वतः सगळ्या गोष्टी केल्या ना, तो सरनामा वाचणार कधी, तुम्ही करणार कधी, या गोष्टीला वेळ जातो. ओके, ऑलरेडी तसंही तुम्ही वेळ घालवूनच राहिले.
तसंही तुम्ही वेळ घालूनच राहिले ना असंही तुम्ही वेळ घालून राहिले, मग नोट्स न काढणं म्हणजे नक्की काय? मी आजकाल लोकांना सांगत असतो की मला तुमच्या नोट्स पाठवत चला, मला बघायच्यात, मला गरज आहे. ओके, उद्देश तोच असतो माझा. तुम्ही खरंच इमानदारी नोट्स काढताय का? किंवा जे माझ्या गोष्टी आहेत ते करतात का? नुसतं अनअकॅडमीवरचे आलेले माझे जे काही सिस्टीम असतात किंवा माझे जे काही पीडीएफ मिळतात चकट फू मध्ये, ओके का, तेवढंच फक्त घेऊन मित्रांना पाठवतात. हे घे रे, मास्तरले भारी शिकवते, घे रे हे मास्तरले भारी शिकवते, एवढंच करत राहतात. ओके, हा माझा पूर्णपणे फोकस आहे की जर मी एखाद्याला, ओके, जर मी तुम्हाला शिकवतोय तर खरंच तुम्ही शिकताय का, हा मी सगळ्यात पहिले विचार करत असतो. हाच प्रत्येक एज्युकेटर करेलच असं नाही, पण प्रत्येक रँक होल्डर मात्र नक्की करतो. आणि त्याला माहिती असतं की त्याने जे काही कमवलंय त्याला ते गमवायचं नसतं, त्याला ते गमवायचं नसतं, म्हणून तो शांतपणे सगळ्या गोष्टी वेगळ्या सांगत राहते. दुसरं, तुम्ही नोट्स काढता का? आणि जर काढल्या तर किती काढता? काय काय लोक ज्ञानेश्वरी लिहित बसतात? तुम्हाला ज्ञानेश्वरी थोडीच लिहायला सांगितली कोणी? ओके, तुम्हाला वाईट टाकले, ठीक आहे, तुमच्या घरच्यांनी वाईट टाकले, तुमच्या टिंपटिंबांनी वाईट टाकले, किंवा तुम्हाला बाकीच्या लोकांनी, समाजाने वाईट टाकले, म्हणून ज्ञानेश्वरी लिहायचं बसायचं का? ओके, घेतलं पुस्तक परासांधे जर काढलं सगळ्या लूट, अख्खं परासांधेच्या सांधे उतरून काढले, घेतलं लक्ष्मीकांत काढले, आणल्या 50-50 रुपयाच्या वया आणि घेतले, त्याच्यामध्ये बसले रेकॉर्ड आणि करत बसले. हा टायटल राईट पेन मध्ये, अंडरलाईन ग्रीन प्लेन मध्ये, ओके, कुठला तरी एक वेगळा पेन कुठल्या तरी गोष्टीत नाही, हे पोट्टे करतात असे. ओके, नोट्स नटवत बसतात. नोट्सला काय तुमच्या साहित्य पुरस्कार नाही मिळणार. नोट्स एकदम गावठी काढत चालायच्या की जे फक्त तुम्हालाच कळत राहायचं, ते फक्त तुम्हाला कळलं पाहिजे. नोट्स काढा, पण कशा काढा? ॲज इट इज काढत बसू नका. मी आधीच्या लेक्चर्स मध्ये किंवा बाकीच्या लेक्चर्स मध्ये सगळं सांगितलेलं आहे, नोट्स कशा काढाव्या, नोट्स कशा पद्धतीने फोकस करावा, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी करा. प्लस वाल्यांना तुम्ही पूर्णपणे अगदी अलकत्वासारखं मी सगळं त्यांना सांगत राहतो, म्हणजे जसं काय ते माझे लेकरच आहेत, अशा पद्धतीने मी त्यांना सगळं शिकवतो. प्लस मध्ये जे कोणी येत असेल, बरोबर ना, प्लस वाले, ते तुम्ही माझा हात मागं घेतो की नाही बाबा मला हे सांगायचंच नाही, जाऊ दे, काय करत घेणे देणे, मला एक तास कम्प्लीट झाल्याशी मतलब. ओके, 2 तासाचं लेक्चर असलं तरी मी 10-15 मिनिट जास्त शिकवतो. इथं सुद्धा बघा वरती किती मिनिट झाले, 1 तास 5 मिनिट झाले का? 1 तास झाला म्हणून मी संपलं? ओके, 56 मिनिट झाले म्हणून संपलं? कडा बघतोय मी मागापासून, तसं नका समजू. ओके, आणि तुम्हाला हे सांगेल, माझं कुठलंच लेक्चर जर तुम्हाला असं वाटलं की मी तुमचा टाइमपास करतोय तर मला सरळ सांगा, अनअकॅडमी सोडून देईन. ओके, नोट्स काढताना फोकस ठेवा, फोकस ठेवा. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का? तुमचं मूल्यमापन आणि तुमचे नोट्स महत्वाचं आहे. लोकांना स्वतःच्या नोट्स आणि स्वतःचं मूल्यमापन करायचं कसं हेच माहिती नसतं. करायचं काय त्याच्यात, करायचं काय? सरळ सरळ, तुमचं मूल्यमापन कशावरती आधारित असतं? पीवायक्यू वरती आधारित असतं. ओके, लक्षात ठेवा, तुमचं मूल्यमापन पीवायक्यू वर आधारित असतं की तुमच्या ज्या नोट्स आहेत या नोट्सचा किंवा तुम्ही केलेला अभ्यास खरंच पीवायक्यू मध्ये आलेला आहे का. लोकांना पीवायक्यू अजून पाठ नाही आहेत, परीक्षा 4 महिन्यावरती 3 महिन्यावरती आलेली आहे. ओके, आज जरी मी पीवायक्यू घ्यायचं म्हणलं, उद्यापासून होईल बघा तुमचं पीवायक्यू स्टार्ट, उद्या परवापासून. पीवायक्यू मध्ये सुद्धा तुम्हाला 100% स्कोर येत नाही, 100% पोल येत नाही, याला काय म्हणायचं? याला असंच म्हणायचं की निरक्षर भारत किंवा निरक्षर महाराष्ट्र, निरक्षर एमपीएससीचे लोक अजून त्यांना माहितीच नाही की अभ्यास करायचा कसा किंवा मूल्यमापन करायचं कसं. इथं तुम्हाला कोणाला टॉपर येणार नाहीये. किंवा मी जरी राज्यसेवा दिली समजा ऍक्सिडेंटली, ओके, माझ्या बायकोने म्हणलं भरा फॉर्म महाराष्ट्रात होऊन जाल, ओके, मी जरी अधिकारी झालो तसं होणार नाही कधी, काळजी नका करू. ओके, पण जरी मी अधिकारी झालो तरी मी तुम्हाला सांगणार नाही की पीवायक्यू, ऍटलिस्ट मी अनअकॅडमीवरती आहे म्हणून तुम्हाला सांगेल तरी मूल्यमापन करायचं कसं. आणि मूल्यमापन करायचं कसं तर फक्त पीवायक्यू नाही, तुम्ही जे करताय ते पीवायक्यूत आलंय का. आणि मला एक प्लस वाले इमानदारीने सांगा की मी आतापर्यंत कुठलंही एक लेक्चर विदाऊट पीवायक्यू आणि विदाऊट मूल्यमापन घेतलंय का? एकही लेक्चर घेतलं नाही का? मला एकच माहितीये की मी नागपूरमध्ये लय मेहनत घेतलेली आहे पोरांवरती, कसा अभ्यास करायचा, कशी रँक मिळवायची असते त्याचा सगळा. म्हणून मी मग अशी लेक्चरच्या स्टार्टिंगलाच काय म्हणलं, मी एक वेळ पुण्याला श्रेय नाही देत माझ्या सक्सेसला किंवा माझ्या नावाला, मी नागपूरला श्रेय देतो कारण पुण्यामध्ये मी अभ्यास केला, नागपूरने मला बनवलं. ओके, कारण की तिथल्या पोट्ट्यांना, चुकणाऱ्या पोट्ट्यांना मी दररोज बघत होतो की किती चुकत होते, ते आजही चुकतात, आजही तिथं चुकतात, आजही लोक म्हणतात, आजही नागपूरवाले स्वतः म्हणतात की सर आमच्याकडे वातावरण नाहीये, तुम्ही येता काय इकडे शिकवायला. ओके, म्हणजे याला अर्थ काय? याचाच अर्थ की तुम्ही अजून, तुम्हाला पास कसं व्हायचं ते कळलं नाही. आणि आम्हाला जे कळलंय आम्ही तिथे येऊन जरी सांगत बसलो तरी तुम्ही काय म्हणाल, हे थोडीच बीसी झाले, हे थोडीच हे झाले, आम्ही काय झालोय आम्हाला माहितीये ना. ठीक आहे, नोट्स काढा, पण शॉर्ट नोट्स काढा.
लिहित बसू नका, लांबच्या लांब लिहित बसू का, जे माहिती आहे तेच करा. आणि यावरती माझे जुने प्लीज व्हिडिओ बघा, आपल्या जीवावर येतं नोट्स काढायला. आणि हे सगळं मी माझ्या मनात लिहिलंय बरं का, पुढे बघून नाही लिहिलं, आपल्या जीवावर येतं. ओके, नोट्स काढायचं म्हणलं एकदम जीवा येतं. काय काय पोट्यात एकाच चॅप्टरचे, दोन चॅप्टरचे, तीन चॅप्टर पर्यंत त्यांचं पण ऍव्हरेज संपून जातं. गाडीला पर्यंत विकूनच टाकतात ते. ओके, गाडी तर फुल रेस मध्ये स्टार्ट झालेली असती, पण दुसरा गिअर पडला, तिसरा गिअर पडला तर गाडी पर धक्के घ्यायला लागते. ठीक आहे, ओके, लय जीवा येतं, भयानक जीवा येतं. टॉपर्सच्या कधी जीवावर येत नसतं. ओके, आणि टॉपर्स तुम्हाला कधी म्हणणार नाही ओके की नोट्स काढू नका म्हणून, ते सांगत असतात पण आपण कधी ऐकत नसतो. ओके, अशा पण गोष्टी लक्षात ठेवा की टॉपर्स म्हणतात पण आपण कधी ऐकत नाही. सहमत आहात की नाही? किती लोकांच्या जीवावर येत नाही? जर येत नसेल तर मला सांगा, माझ्या पब्लिकेशन मध्ये घेतो तुम्हाला. माझ्या पब्लिकेशन मध्ये मला सहाय्यक लेखकांची लय जास्त गरज आहे. ओके, माझ्याकडे या मग. ठीक आहे, त्यामुळे नोट्स काढा. आता एकदम नेक्स्ट मुद्दा येऊ, मेहनत आणि नशिबाचा रोल काय. बरेच लोक म्हणतात मी माझ्या मेहनतीवर झालो. मी म्हणेल ते 99% खोटं बोलतात. जो कोणी म्हणतो ना की मी माझ्या मेहनतीवर झालो, मी खूप काबड कष्ट केले, मी हे केले, मी ते केले, मी ते केले. आता आजकाल बघा, आजकाल एक फेसबुक वरती गुजरातच्या एका यंग आयपीएसचा व्हिडिओ आलेला आहे. ओके, सध्या खूप व्हायरल होतोय. यंग आयपीएस एकदम काहीच नाही बघितलं असेल. या सफीन म्हणलं ना, मला माहिती ना कोण बघते, म्हणूनच तुझं नाव घेतलं पहिले. अरे तुला लय ओळखायला लागलं मी आलो बरं का वाटेकर. उगाच तुझं नाव तुला मी हुद्दा नाही दिला वाटेकरूचा. मी असा तसा कुणालाही ओळखत नाही, मला बरोबर माहिती असतं. अजून मी तुला पाहिलं नाही पण मला माहिती की तू बघितलंच असेल. ओके, आता याच्यावर ना समजून घे मी तुला किती ओळखायला लागलो ते. तो काय म्हणतो बरं, तो काय म्हणतो, मी लय मेहनत केली म्हणून झालो का? तो एवढंच म्हणतो, फर्स्ट अटेम्प्ट आयपीएस. तू लय मेहनत केली असं म्हणतो का? नाही, सगळा रोल त्याच्या नशिबाचा पण होता. कुठंतरी रोल त्याच्या नशिबाचा होता. ओके, शाहिद लक्षात आलं? त्याच्या शब्दामागच्या प्रत्येक गोष्टीवरती एक गोष्ट लक्षात येते की काही गोष्टी त्याच्या नशिबाच्या होत्या. मग जे आपले एमपीएससी बघा, एमपीएससी वाले तुम्ही 99% लोकांचे व्हिडिओ बघा, कुणीच म्हणत नाही की मी नशिबाने झालो. प्रत्येक जण म्हणतो मी मेहनतीने झालो, म्हणजे हितच ते तुमच्याशी खोटं बोलतो. हे तुम्हाला कळायला हवं यार, एवढे तुम्ही लहान दूध कापसाच्या बोळाने दूध नाही पित तुम्ही लोक. ओके, एवढे तुम्ही लहान नाही आहात की तुम्हाला एवढं कळत नसेल. सहमत आहात की नाही? अरे कळालं का नाही बाबांनो? ठीक आहे, नशिबाचा रोल असतो. काय माहिती उद्या माझं काय बरं वाईट झालं. ओके, समजा मी निघालो युपीएससी, समजा युपीएससीच्या इंटरव्ह्यूला. ओके, समजा मला रेल्वेने जायचं होतं, रेल्वेचं झाला अपघात, त्यात झालं माझं काय बरं वाईट, मला व्हायचं आयपीएस. ओके, झाले माझे पायच तुटले गेले अपघातात, माझं काहीतरी बरं वाईट झालं. ओके, काय आपण नशिबाला नाही म्हणणार, मेहनतीला म्हणणार, मी मेहनत घेतली म्हणून पाय तोडून आलो. कायम लक्षात ठेवा, तिथं नशीब पण महत्वाचं असतं, नशीब महत्वाचं असतं. त्याच्यामुळे नशिबाचा रोल मी भले म्हणेल 1% असतो, पण असतो. ओके, नशिबाला म्हणूनच मी म्हणत असतो की नशिबाला तुम्ही जास्त व्हॅल्यू पण देऊ नका, आणि नशिबाला तुम्ही जास्त दोष पण देऊ नका. नशिबावरती जास्त अवलंबून पण राहू नका. ओके, माझं नशीब आहे, माझ्या भविष्यात दिलंय, मी माझ्या नशिबात राजयोग येईल. ओके, माझ्याही नशिबात होतं की माझ्या भविष्यात राजयोग येईल. ओके, पण नंतर असंही सांगितलं होतं राजयोग आल्यानंतर 7.5 वर्ष तुला 7.5 असणार. ओके, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मला जास्त भविष्य नाही आवडत. ओके, मला जास्त भविष्य नाही आवडत, एवढा विश्वास नाही आहे भविष्यावरती. पण असे पण तुमच्यातले काही बरेच पोट्टे आहेत की सगळे उठल्या पहिले असे भविष्य बघतात, आज आपल्या आयुष्यात काय होणार त्याच्यानुसार तुम्ही राहता. ओके, एमपीएससी करणाऱ्यांमध्ये तर हे लय फॅड झालेले आजकाल, नशिबावरती नशीब पाणी. ओके, सकाळचे लोक सत्ता, त्यामुळेच काय काय लोक घेतात रे न्यूज वाचण्यासाठी घेतात, हे सगळं चुकीचं आहे. बऱ्याचशा लोकांचा उद्देश तोच असतो, नशीब पहिले पाहते. ओके, की आज आपल्या राशीमध्ये काय लिखा आहे. ओके, सिंह राशीमध्ये काय आहे किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये काय आहे, दॅट्स इट यार, बाकी काही नाही आहे फोकस या ठिकाणी. त्यामुळे मेहनतीसोबत नशिबाचा पण रोल असतो. आणि मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण आता सांगितलंय ना, आता मी या बेसिक गोष्टी पण सांगेल. मेहनत तर तुम्हाला करायचीच आहे, तुम्हाला टॉपर येऊन किंवा महत्वाचे 2-3 लोक जे टॉपर आहेत, सध्या ब्रँड आहेत आपल्या महाराष्ट्राचे टॉपर्स काही. ओके, ते ब्रँडेड लोक येऊन तुम्हाला शिकवणार नाहीत की बाबांना अभ्यास कर, शाहिद असा अभ्यास कर रे, अनिल असा अभ्यास कर रे, अनितनाथ असा अभ्यास कर रे, ओके, सीमा मॅडम असा अभ्यास करा रे, असं कुणी तुम्हाला सांगत नाही बसणार आहे.
ओके स्पून स्पीडिंग करायला ओके तांब्याच्या किंवा सोन्याच्या चमच्याने तुम्हाला भरवायला कोणी इथं मोकळं नाहीये ओके हे दुर्दैवाने काम मला करावं लागते ओके पण मी पण तुम्हाला ते करत नाहीये मी तुमचा अभ्यासही करून घेतो प्लस मध्ये तुम्हाला जाणवत असेल मी तुम्हाला सगळं देत नाही मी तुम्हाला अभ्यास करायला लावतो ओके मला एवढंच वाटतं की तुम्ही स्वतः ते करावं मला वाटतं की तुम्ही ते स्वतः करावं स्वतः केल्याशिवाय ते कळत नाही स्वतः मेल्याशिवाय जसं स्वर्ग दिसत नाही तसं स्वतः अभ्यास काही अभ्यास तुम्हाला स्वतः करावाच लागतो आणि हीच झालेली तुमची ती सवय ही सवय ही सवय ही सवय ओके काय उद्या जाऊन 3 महिन्याचं सबस्क्रिप्शन बंद पडलं ओके तुम्ही काय म्हणाल सर मी अजून सबस्क्रिप्शन घेतो सर मी अजून सबस्क्रिप्शन घेतो तसं नसते ओके तुम्ही मेहनत घ्या आमच्या शिवाय घ्या चालेल आमच्या सोबत घ्या चालेल ओके दुसऱ्या तिसऱ्या कोणाबरोबर तरी घ्या चालेल पण मेहनत घ्या आणि या मेहनतीला थोडी तरी नशिबाची साथ द्या आणि हे नशीब घडवायला आधी तुमची मेहनत खूप स्ट्रॉंग लागते फक्त यावरती आणि यावरती अवलंबून राहू नका तुम्हाला एक एक स्टेज मी समजून सांगतोय मेहनत स्मार्ट स्टडी नशीब या सगळ्या गोष्टी असतात या सगळ्या गोष्टी असतात या सगळ्या गोष्टी असतात पण ह्या तुम्हाला टॉपर्स कधी सांगत बसत नाही नेक्स्ट मेहनत म्हणजे गदा मेहनत नव्हे ओके गदा मेहनत नाही करायची काही काही लोक 8 तास एक चॅप्टर वाचतात आणि काही काही लोक 1 तासात एक चॅप्टर वाचतात हा त्यांचा आयक्यू आहे मग काही लोकांना टेन्शन येतं सर माझा आयक्यू कमी आहे मी लय ढ होतो मग मी होईल का मला एक कमेंट पण आलेली अनअकॅडमीवरती एक मेसेज आलाय हा बरं मी तुम्हाला हे सांगितलं की तुम्ही मला मेसेज करू शकता आता आपण अनअकॅडमीवरती चॅटिंग पण करू शकतो ओके मी एक लिमिट ठेवलेली आहे ज्या लोकांचे 200 माझ्याकडनं एक लिमिट सेट मी केलेली आहे ज्या लोकांना 200 कॉइन्स मिळालेले आहेत किंवा 200 आपण काय त्याला म्हणतो क्रेडिट्स ओके आय थिंक कुरिल वगैरे हे जे लोक आहेत ते माझ्याशी संपर्कात आहेत बरेचसे लोक ओके ज्या लोकांनी 200 क्रेडिट्स क्रॉस केले ते लोक मला मेसेज करू शकतात म्हणजे टेलिग्राम व्हॉट्सअप वरती मी बऱ्याच लोकांना नाही भेटत काही लोकांनाच मला फक्त कम्युनिकेट करायला संधी मिळते ओके तर अशा लोकांची हा असे लोक माझ्याशी करतात म्हणजे अनअकॅडमी च्या माध्यमातून मी तुमच्याशी आता सगळ्या गोष्टी चॅट करू शकतो किंवा तुमच्याशी काही डॉक्युमेंट शेअर पण करू शकतो माझ्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते पण मी तुमच्याशी शेअर करू शकतो ओके तर अनअकॅडमी माझ्या त्यासाठी माझा नंबर मागा किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा ओके काही काही वेळेस मला लेक्चर असतात मी नाही फोन उचलत काही लोक नाराज होतात की यार ह्या माणसाला जास्तच गुर्मी चढलेली आहे हा जास्तच वेळ देत नाही आपल्याला ओके तर ज्यांचे 200 क्रेडिट्स क्रेडिट क्रॉस आहेत त्याच लोक मला मेसेज करू शकतात आणि जर माझे जर तुमचे क्रेडिट्स वाढवायचे तर माझे लेक्चर जास्तीत जास्त बघा ओके माझे लेक्चर जास्तीत जास्त बघा क्रेडिट्स वाढवा बाकीचे एज्युकेटर्सचे तुम्हाला सांगितलं 2-3 एज्युकेटर्सचे लेक्चर्स बघा त्यांच्याकडनं शिका तुमचे क्रेडिट्स वाढतो आणि या तिथे मग चॅटिंग करू चलो मेहनत म्हणजे गदा मेहनत करायची नाही टॉपर्स अनुभवातून शिकतात ओके टॉपर अनुभवातून शिकतात मगाशी मी माझ्या एका सिनियरचं उदाहरण सांगतो जो 2 मार्क्सने नापास झाला होता तो त्याच्या अनुभवातून शिकतो ओके तो त्याच्या अनुभवातून शिकतो तसे तुम्ही अनुभवातून शिका आपल्याला अनुभव येतो वाईट आपण होतो वाईट ओके आपण अनुभव आपल्याला अनुभव येतो वाईट आपण होतो वाईट तर प्लीज असं करू नका ओके अनुभवातून शिका अनुभवातून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकायला मिळतो टॉपर्स कधी पण अनुभवातून शिकत असतात ओके नशिबावर भर न देणे ओके टॉपर नशिबाला श्रेय देत नाही टॉपर कधीच नशिबाला श्रेय देत नाहीत पण 5-10% नशिबाचा रोल असतातच ओके हे कायम लक्षात ठेवा नशिबाला भर न देणे हे सुद्धा आपलं कधी कधी चुकतं थोडं नशिबाला पण भर देत सर की बाबा आज माझं नशीब चांगलंच नव्हतं आज माझा दिवस चांगलाच नव्हता मी ऍक्सेप्ट करतो मी कधी वाईट नाही म्हणा माझाही दिवस आजचा खराब होता ओके पण तुमच्या बरोबर आल्यानंतर तो दिवस मी चांगला सार्थकी लावलास ना ओके आपल्या हातात आहे की आपलं नशीब कसं बदलायचं खराब आहे म्हणून दिवसभर खराब नाही करायचं त्याला बदलायचा प्रयत्न करा यार दिवस खराब आहे आपण बऱ्याचदा बोलतो एखाद्याला कमी मार्क पडत असतील ओके एखाद्याला कमी मार्क पडत असेल माझ्या टेस्टला 10-5 मार्क पडले आपल्याला वाटतं यार मेरा दिनी खराब आहे ओके माझा दिवसच खराब आहे ह्यालाच म्हणते नशीब तुमचं ABCD हा पोल असतो ओके दुपारी तसं झालं ना आकांक्षा चुकून भलतीकडे टिक झालं ओके सी वरती उत्तर द्यायचं तुम्ही डी वरती दिलं सी वरती उत्तर द्यायचं ते तुम्ही डी वरती दिलं तुमचं बोट चुकून तिकडे गेलं म्हणजे एक प्रकारचं ते पण एक नशीब होतं तुम्ही ते ठरवून केलं का नाही मला डिस करायचं होतं तर अशा काय ज्या काही गोष्टी घडतात त्याला पण नशीबच म्हणते ठीक आहे तर मग हा एक भाग लक्षात ठेवा टॉपर जेव्हा पहिल्या वेळेस बनतात पण सांगतात की मी 1 वर्षातच बनलो बरेचसे टॉपर असे असतात की जे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बनतात आणि असं सांगतात यार मी तर तयारी 1 वर्षापासूनच करत होतो आपल्याला खरं वाटतं हे याच्याशी तुम्ही सहमत आहात का
याच्याशी तुम्ही सहमत आहात का? बरेचसे टॉपर्स आपल्याला असे हे खोटे बोलतात की एक वर्षात मी बदलू. हे टोटल खोटं आहे यार, टोटल खोटं आहे. ओके, बिलकुल नाही. मी सुद्धा तुम्हाला तेच म्हणतोय की 2010 मध्ये मी पण फर्स्ट अटेम्प्ट मध्येच बनलो होतो, पण बाबांना मी तयारी 2005 पासून करत होतो ना. आफ्टर ट्वेल्थ मी प्रॉपर युपीएससीच्या गायडन्स मध्ये होतो, पण आफ्टर ग्रॅज्युएशन मी प्रॉपर युपीएससी मध्ये उतरलो. आणि 2008 ते 2010 दोन वर्षाचा मी चांगला अनुभव घेतला. मी परीक्षा दिली पहिल्यांदा 2010 ला. पण असं आहे आपल्याकडे बघा, हाच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला अभ्यासाला सुरुवात केलेली असते काही लोकांनी 4 महिन्याची. मग अशी एक कमेंट आली होती मला, मी त्याला रिप्लाय नाही दिला कारण मला ते एवढं महत्वाचं नाही वाटलं. काही खोटे म्हणत होते, सर आम्ही 4 महिन्यातच अभ्यास केला ना सर, मग आमचं 2020 मध्ये होईल का? मला तर त्याच्या डोक्यावरच नारळ पडावं असं वाटतं. ओके, आणि त्यालाच ते खोबरं खाली खायला द्यावं असं वाटतं, आणि तिथंच त्याचा अभिषेक करावं असं वाटतं, असं जो कोणी म्हणतो मला. ओके, खरंच वाटतं, मनातून वाटतं, पण मला बोलता येत नाही. ओके, 4 महिन्यात तुम्ही एमपीएससी मध्ये उतरताय, आणि 4 महिन्यात ओके 2020 मध्ये तुम्ही पूर्व परीक्षेचे स्वप्न तरी तुम्हाला कसे पडतात? मला हाच मोठा प्रश्न पडतो, स्वप्न तरी कसे पडतात? हे साफ चुकीचं आहे, तुम्ही स्वतःला फसवताय ना, आमचाही वेळ घालवताय. 4 महिन्यात तुम्ही तयारी करताय, तुमचं टार्गेट काय पाहिजे माहिती आहे का? 4 महिन्यात तुम्ही आलात तर तुमचं टार्गेट पाहिजे 2021. तुम्ही 2020 चा विचारही करू नका का? अहो भले भले लोक बसलेत 2018 पासून 2021 पर्यंत लोक बसलेलेत, तुम्ही टार्गेट पुढचं ठेवा ना यार. काय फरक पडतोय? का तुमचं 2-3 किलो वजन कमी होणार आहे? आताच विनाकारांचं ओव्हर कॉन्फिडन्स, यालाच म्हणते ओव्हर कॉन्फिडन्स. बऱ्याच लोकांना कळत नसते की ओव्हर कॉन्फिडन्स असते. ओके, लक्षात घ्या, ज्यावेळेस मी असं आपण म्हणतो की नाही मी तुम्हाला करून देईन, त्याला म्हणतात कॉन्फिडन्स. पण मीच करून देईन, ओके, मीच सांगेल, मीच करून देईन, त्याला म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स. जिथं च लागतो ना त्याला तिथं सी लागतो. ओच्या समोर जसं मीच्या समोर च लागला तसं ओच्या समोर सी लागला, त्यालाच म्हणतात. जो कोणी म्हणतो ना की मीच तुम्हाला 100% रँक मिळून देईल, मी कधीच नाही जन्मत म्हणते अशा गोष्टी. ओके, कुणीच नाही. जे कुणी मला माझ्याशी पर्सनल मित्र आहेत किंवा मी डिपार्टमेंटच्या लोकांना गेल्या कितीतरी लोकांपासून म्हणले, पण मी कधी कुणाला म्हणलं नाही मी करूनच देईल. ओके, पण मीच कधी म्हणलो का? कधीच नाही. माझंच पुस्तक वाचा तुम्ही हमखास यश असेल, कधीच असं बनवत नसतो. येतं लक्षात? पोरांना हेच कळत नाही, पोरांना हेच कळत नाही की कॉन्फिडन्स काय असतो, ओव्हर कॉन्फिडन्स काय असतो. 4 महिन्याची तयारी नाही झाली, चालली 2020 मध्ये पूर्व परीक्षा क्रॅक करायला, अजून सीसॅटला हात लावलेला नाहीये. ओके, कायले तुमचं किंवा सीसॅटचा अभ्यास कसा करायचा ते कळत नाहीये, कायला तुम्ही चालले पुढं? 2021 चा टार्गेट ठेवा. तुमचं काय घरचे काय लगेच तुमचं लग्न लावून तुम्हाला काय दोन हाताचे 4 हात करून राहिले? ओके, आणि केलं तर केलं, काय वाईट केलं? तसंही तुम्ही अभ्यास करू शकता. अभ्यास करताना तुम्हाला काय असं घरात बांधून ठेवणार आहेत का, अभ्यास करू नको अभ्यास करू नको? असं काय नसतं यार, चान्स असतो, उलटतो. ओके, एक प्रकारची संधी समजायची त्या गोष्टीची, त्यामुळे असं भाव नाही करायचा की यार कसं होईल, ओके कशा पद्धतीचं होईल. उलट मी सगळ्यात जास्त एक लक्षात घ्या, जे सिव्हिलवाले आहेत, मी सगळ्यात तुम्हाला सांगेल, जे जे लोक पोलीस लोक माझ्याकडे आलेले आहेत, एक वेळेस जे बॅचलर असतात ना बॅचलर, ते पोलीस लोक लवकर होत नाही, कारण ते त्यांच्या डोक्यात ना पहिलीच्या 50 गोष्टी येत असतात. पण जे मॅरिड पोलीस लोक असतात ना, ते पटकन अधिकारी झालेले मी पाहिले. का? त्यांना जबाबदारी असते, त्यांना कळतं जबाबदारी काय, त्यांना कळतं की आपलं फॅमिली कशा आहे, आपल्या फॅमिली कशा पद्धतीने आहेत. त्यामुळे मॅरेजला एक प्रकारची संधी पण समजा, आणि मी माझ्या आयुष्यात तेच केलं, मला ती संधी वाटली, मी ते केलं, आणि आज मी सक्सेसफुल. ओके, मी कधीच म्हणत नाही की लग्नामुळे माझी वाट लागली, पण असं म्हणूच नाही शकत, कारण लग्नामुळे मला विदर्भ मिळाला, नागपूरचा विदर्भाचा जावई झालो, आणि विदर्भाचा जावई झाल्यावर माझ्या आयुष्याचं बलं झालं. ओके, मी तर एवढंच म्हणा, आमच्या खानदानात कोणी लेखक नाही. ओके, झाले असतील अधिकारी, पण लेखक कुणीच नाही झाला. असं काही नसतं यार, ह्या सगळ्या भूलथाप पाहिजे, कुणीतरी डोक्यात टाकलेल्या. काही काही लोक एमपीएससी करायची, लग्न नाही करायचं 8 वर्ष, तसंच एमपीएससी करायची, लग्न नाही करायचं. ओके, 8 वर्ष कसं, म्हणजे ती सध्या काय करत होती, तिचं सध्या लग्नही झालं, तिला 2 पोट्टे झाले, तरी हा 8 वर्ष नाही, मला एमपीएससी करायची, मला लग्न नाही करायचं. अरे लोक काका म्हणायला लागले दुकानात गेल्यावर तुला, दादा म्हणण्याच्या ऐवजी, तरी मी एमपीएससी करतोय, मला लग्न नाही करायचं. ओके, जे तुम्हाला दादा म्हणत होते ते आता काका म्हणायला लागले. ओके, काका जरा बाजूला, काका जरा बाजूला. ओके, आणि नाही मला एमपीएससी करायची, अरे असल्या भानगडीत नका पडू यार. ठीक आहे, असंही नाही म्हणत की बाकीचं सगळं सोडून पहिले लग्न करा, मी असा पण सल्ला नाही देते. ठीक आहे, नाही तर उलटा सल्ला घ्याल, लगेच पुढच्या ह्याच महिन्यात तसंही लग्नाचा सीझन चालू आहे, लगेच घरी सांगाल. ओके, नाही बघाच म्हणून आता जाऊ द्या, बघाच आमचे सर म्हणले. ओके, असं काय करू नका. ठीक आहे, अपर्णा
ठीक आहे. टॉपर जेव्हा पहिल्या वेळेस बनतात ते सहसा खोटं बोलतात. जे चार वर्ष अभ्यासाने बनतात ते स्वतःचे गुणगान गातात आणि तेच योग्य आहे आणि ते गुणगात गातच राहतात. त्यांनी का नाही गावं परत? ओके, तो चार वर्ष अभ्यास करून म्हणला, तो चार वर्ष स्ट्रगल करून म्हणला, त्यांनी लोकांना काय का नाही सांगावं. आता खुशेंद्र सारखा पोरगा आहे, ग्रामीण भागात राहतो, तिथून तो माझे लेक्चर दररोज प्लस मध्ये करतो, तो समजा दोन तीन वर्षाचा अभ्यासानं बनला, त्याला किती आनंद होईल की बाबा मी बनलो, ठीक आहे, मला थँक्स म्हणेल, मला पेढे द्यायला तो पुण्याला येईल, सगळ्या गोष्टी होईल. पण मग त्याने सेमिनारमध्ये का नाही सांगावं की त्याने अभ्यास किती चांगला केला आणि त्याने स्वतःचे गुणगान का नाही जावे? तो त्याचा राईट आहे. म्हणजे हे टॉपर्स लोक स्वतःचं गुणगान गातात, मी हे पण चुकीचं म्हणत नाही, माझ्या लेक्चरचा अर्थ चुकीचा काढू नका. हक्क आहे तो तुमचा, तुमचं गुणगान गा स्वतः. मी तर म्हणेल पोवाडे पण लिहा जर येत असतील तर, मला येतात, मीच लिहून टाकतो तुमच्या नावाचे पोवाडे. ओके, त्याचंही पुस्तक पब्लिश करू शकतो, त्याचं नका काळजी करू त्याचं. ओके, येते का सांग, लक्षात येते का? आणि ते योग्यच आहे आणि ते करायचंच. ओके, कारण त्याशिवाय तुमची पण पब्लिसिटी होत नाही. हा, पण ह्याचा उद्देश मात्र काही क्लासवाले वेगळ्या पद्धतीने घेतात. ओके, तुम्हाला बोलतात आणि अशाच टॉपर्सला बोलतात की जे बोलू शकतात, जे पोपटवंचे असतात ना त्यांनाच बोलवतात. ओके, जे पोपटवंचे असतात ना त्यांना बोलवतात आणि सगळीकडे फिरवतात. ठीक आहे, म्हणजे हे टॉपर्स, काही टॉपर्स असे पण असतात की जसं पोळ्यातले बैल असतात ना, ठीक आहे, तशा पद्धतीने ते सगळीकडे फिरत राहतात. पटतंय की नाही? पटतंय की नाही? इकडं दिसतात, तिकडं दिसतात, नारायणपेठ मध्ये दिसतात, सदाशिवपेठ मध्ये पण दिसतात. ओके, कुठं अमरावतीलाही दिसतात, नागपूरलाही दिसतात, सगळीकडेच दिसतात, अख्खा महाराष्ट्र त्यांचाच दिसतो. ठीक आहे, का दिसतात? कारण मानधन मिळत, ते फक्त बोलायला आलेले असतात, सांगायला आलेले नसतात. ओके, हा अनुभव मी घेतलाय म्हणून मी तुम्हाला सांगतो, आणि तो मला खूप कधीच आवडत नसायचा. ओके, मी चालू घडामोडी का सोडलं शिकवणं? त्याच गोष्टीमुळे सुटलो. मला शिकवायला आवडतं. ओके, मला शिकवायला आवडतं. मला मानधन 13 तासाचंच मिळतं. मी तुम्हाला 30 तास काय घेत बसतो? मला मानधन 30 तासात 13 तासाचंच मिळतं. ओके, 13 तासाच मला तुम्हाला शिकवायचंय, मी 30 तास तुम्हाला काय शिकवतो? माझ्याकडले वेळ म्हणून तसं नाही, तुम्हाला सुधारायचंय म्हणून. ठीक आहे, मग माझ्यातलं प्रोफेशनल माणूस जागृत केला तर अनअकॅडमीला परवडणार नाही. ओके, कारण की एवढे व्ह्युअर्स, एवढे लाईव्ह मिनिट्स, एवढे व्ह्युअर्स कधी येणार नाही, कुणाच्याच येणार नाहीत. बघा जरा प्लस वरती जाऊन फक्त बघा लाईव्ह मिनिट्स किती झाले ते कळून येईल तुम्हाला. चला, पण त्याचा तुमच्यावर पडणारा परिणाम वेगळाच असतो. ओके, तुम्ही एखाद्याने गुणगान गायलं की नाही यार त्यांनी ना पुण्यात जाऊन अभ्यास केला, चला पुण्याला, काय लिहिलं आता पुण्यात, काय ठेवलं इथं? ओके, बिनडाळीचं वरण खायला? ओके, इथलं ढेकणं, त्या कॉटवर असलेली, त्या गादीत असलेली ढकणं तुम्हाला चावून चावून त्यांचे कासव झालेत, कासव पुण्यातल्या. ओके, त्या ढेकणांची कासव झालेत आणि त्या मच्छरच्या मधमाशा झाल्या, येते लक्षात? समजतंय? ढेकणांची कासव आणि मध आणि मच्छरांच्या मधमाशा झाल्यात तुमचं रक्त पिऊ पिऊ. काय लिहित पुण्यात? जिथं आहात तिथं चांगलं राहा. ओके, अनअकॅडमीवर या आणि अनअकॅडमीवरती करून घ्या. अरे सगळीकडेच पुणे पुणे आहे दादा, आणि या पुण्यामध्ये कुणाची गर्दी माहितीये? 80,000 लोक तयारी करतात पुण्यात, आणि कुठले आहेत त्या पुण्या, त्यापैकी 4,000 सुद्धा पुणेकर नाहीयेत. 4,000 सुद्धा पुणेकर नाहीत, चल जास्तीत जास्त 10,000 घेऊ, ते सुद्धा पुणेकर नाहीयेत, पुणे जिल्ह्यातले नाहीयेत, सगळे बाहेरचे येऊन इथं बाजार भोंगे भरलेले आहेत. ओके, आणि ह्याच जीवावर सगळे चालले, आणि आहेत बैलपोळ्यातले फिरायला सगळीकडे, तेच चालू आहे सध्या. आकाश बरोबर आहे, चालू यार. आज तर तुमच्या पडणार पण पुणे 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 काही नाही, पुणे पुणे तिथे गेल्यानंतर काय कळत नाही. माझ्या घरातला व्यक्ती आहे, घरातला 3 महिने पुण्यात होता, काय करावं ते कळलं नाही, शेवटी परत गावाला आलं, मला भेटलं. ओके, काय करावं काय करावं, शेवटी त्याला म्हणलं की बाबा इथं बस. ओके, दररोजचा तुला मला, मी तुला टॅली करतो, त्या टॅलीनुसार मला तू सांग. ते आता कुठे जरा रुटीन मध्ये आले, आयुष्यात 3 वर्ष काय केलं त्याला त्याचं कळलं नाही. 3 वर्ष त्यातले 3 महिने पुण्यातही जाऊन आलो होतो ते. ओके, काहीच कळलं नाही, शेवटी काय युट्यूबवरती व्हिडिओ बघत बसलं म्हणे, त्या युट्यूबवरती पण काय कळलं नाही, शेवटी कुठून तरी नंबर काढला आणि ते आलं, आणायचे ते रिलेटिव्ह होतं म्हणून मी त्याला थोडासा सपोर्ट केला, ते आता कुठे रिटर्न मध्ये लागलेले. आणि असं नाही की मी रिलेटिव्हला सपोर्ट करतोय, मी तुम्हालाही सपोर्ट करतोय, तुम्ही माझे एक प्रकारचे रिलेटिव्ह जात यार. ओके, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, माझं लेक्चर सर म्हणून करू नका, एक मित्र म्हणून करा, मोठा भाऊ म्हणून करा. ओके, तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. ओके.
टॉपर कधीच तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी स्वतःने समोर येत नाहीत, ओके, फुल टाइम तुम्हाला ते देऊ पण शकत नाही. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, कुठला टॉपर तुम्हाला शिकवणार आहे. बरेचसे अकॅडमी वाले काय करतात, टॉपर आम्हाला तुमची फाउंडेशन बॅच घेईल, टॉपर तुम्हाला इंटिग्रेटेड बॅच घेईल, त्याच्या जीवावर फक्त ऍडमिशन घेतात. ओके, कुठला टॉपर तुम्हाला वेळ देत नाही, कारण की टॉपरला रँक, ठीक आहे, तुम्हाला हे सांगतो, टॉपरला त्याची पोस्ट मिळाल्यानंतर साधारणतः 4 ते 5 महिन्यामध्ये त्याला ट्रेनिंगला जावं लागतं. आणि इन ट्रेनिंग तो कुठंच जाऊ नाही शकत, कुठंच शिकू नाही शकत, कुठूनच मानधन घेऊ नाही शकत. आणि आफ्टर ट्रेनिंग सुद्धा त्याचं हेच असतं. तुम्हाला हे सांगतो, मी जॉब का सोडला, कारण की हेच कारण होतं, कारण की मला बाहेर माझ्या हातच बांधून ठेवलं नाही यार, माझ्या हातच बांधून ठेवले. पहिली गोष्ट महाराष्ट्रच मिळत नव्हता, तिला सोडून जाऊ दे म्हणले मी महाराष्ट्रासाठी काही ना काहीतरी करेल. 10 वर्ष लागली या सगळ्या गोष्टी बिल्ड करायला. ओके, तुम्ही आतमध्ये गेला ना, तुमच्या हात बांधून ठेवतात. तुम्हाला पुस्तक जरी लिहायचंय, ओके, काही लोक बघा पुस्तक लिहिताना खाली टाकतात, सो अँड सो अधिकारी. तुमच्या माहितीशी सांगतो, पुस्तक जरी लिहायचं म्हणलं ना तरी वरिष्ठांची परमिशन लागते. मग द्या वरिष्ठांले पाकिट, लिहा खाली, हे आहे. बऱ्याच पोट्ट्यांना माहिती नाही, वरिष्ठांना द्या पाकिट, घ्या परमिशन, करा इकडे मस्तपैकी सगळ्या गोष्टी, ठीक आहे. काहीच करू शकत नाही तुम्ही, कुठल्याच गोष्टीच नाही. मग घरातलंच कोणतरी उठ बसवायचं, ओके, आणि त्याला सगळं सांभाळायला द्यायचं, आणि आपण फक्त शनिवार रविवार क्लास घ्यायला यायचं. हे सध्या चालू आहे. ओके, कायम लक्षात ठेवा, टॉपर्स आणि त्या भोवतीच्या कुठल्याही भौतिक सुख साधनांच्या बळी पडू नका. आयुष्य खूप सुंदर आहे आणि चांगल्या पद्धतीने जगा. नेक्स्ट, क्लास मी लावला नाही असे बरेचसे लोक सांगतात, हे सुद्धा खोटं आहे. ओके, क्लास जरी लावला नाही तरी टेस्ट सिरीज लावलेले असतात. जरी टेस्ट सिरीज लावल्या नाही, ओके, तरी बाहेरून कुठून तरी झेरॉक्स लावून घेतलेले असतात. आणि जरी झेरॉक्स लावले नाही तरी पुस्तकं तरी वाचलेले असतात. ओके, त्यामुळे क्लासचा कुठं ना कुठेतरी इफेक्ट असतो. मग अधिकारी झालं की काय म्हणायचं, सर मी तुमचं तुमची पुस्तकं रेफर केली होती आणि तुमच्याकडनं मी PSI झालो. ओके, मग देता का मग पुस्तकात फोटो? आजकाल अधिकारीच म्हणायला लागले आमचा फोटो द्या म्हणून. ही सत्य घटना आहे, ही वास्तव आहे. ओके, मी मार्गदर्शन घेतलं नाही, सेल्फ स्टडी केली फक्त, असे पण म्हणणारे बरेच महाभाग मिळतील तुम्हाला. मी मार्गदर्शन घेतलं नाही, सेल्फ स्टडी केली, असे पण म्हणतात. सेल्फ स्टडी तुम्ही जर केली, ओके, तर तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये रँक काढू शकत नाही. ओके, नाही काढू शकत तुम्ही जास्त. पण तुम्ही मार्गदर्शन घेतलं नाही असं म्हणू नका, मार्गदर्शन घेतलं म्हणा. तुमच्या आयुष्यात कोण ना कोणतरी तुमचा एक मेंटर मार्गदर्शक असतो. ओके, लक्षात घ्या, अर्जुन सुद्धा असंच बाण मारत मारत बनला, एकलव्य पण एकटा बनला, त्यांनी पण सेल्फ स्टडी केली, पण त्यांनी निर्जीव पुतळ्याला तरी आपला गुरु मानला होता की नाही. तुम्हाला मानावं लागतं. ओके, मानावं लागतं, सहमत आहात की नाही? ती मोटिवेशन असतं एक प्रकारचं. एक प्रकारचं काय असतं, मोटिवेशन, की नाही यार इस बंदे के साथ आपण जुड गए है, अब इसको नहीं छोड़ने का जब तक आपण होते. ओके, और होने के बाद भी नहीं छोड़ने का, क्योंकि इसके साथ आगे मिलके काम करने का. हा डोक्यात विचार तुम्ही कधी आणतच नाही. ओके, मार्गदर्शन घेतलं नाही असं हे लोक बरेच बोलतात, तर त्याच्या भूलथापांना बळी पडायचं नाही. मार्गदर्शक म्हणून तुम्ही पण घ्या. म्हणून तुम्ही पण काय करता, क्लासवाले वाईट, ओके, अशी पण मानसिकता असलेले लोक आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही नापास होता ना, ओके, त्यावेळेस असं वाटतं की मग घरच्यांना पैसे मागून का व्हायना. वाईट वाटतं घरी पैसे मागायला, पण तरी तुम्ही पैसे 80,000 रुपये भरता. अनअकॅडमी मध्ये सबस्क्रिप्शन घ्यायला सुद्धा बरेचसे लोक स्वतःच्या खिशातनं नाही देत, घरच्यांना मागतात. ओके, मग महत्वाचा मुद्दा असा असतो की जर तुम्ही इथं आला तर तुमची जास्तीत जास्त आउटपुट घेताय का. ओके, का दिवसभरात किती पण फुकट व्हिडिओ मिळतायत, सबस्क्रिप्शन घेतले 7,000 रुपये भरले, ओके, सबस्क्रिप्शन घेतले 7,000 रुपये भरले म्हणून किती पण व्हिडिओ बघायचे, असं पण बरेचसे लोक करतात. प्लीज अशा काही गोष्टी करू नका. ओके, राज्यसेवा TV पहा, रेडिओवरील बातम्या ऐका. ओके, बातम्या ऐका, असे सुद्धा मी ऐकलेले आहेत काही लोकांचं. या कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित होतो जातीने. ओके, म्हणजे मी आज लेखक होतो आणि काही लोक असे सिलेक्टेड झालेले काही DYSP वगैरे बघत होते, आणि मी आज विचार करत होतो मनातल्या मनात की ह्या पोट्ट्याने खरंच राज्यसेवा TV बघितलंय, खरंच रेडिओवरचं बातम्या बघितल्यात का? आणि आजकालची ह्यांचाच इम्पॅक्ट तुमच्यावर काय पडतो माहितीये का? त्यांनी सांगितलं ना रेडिओवरील बातम्या ऐका. रेडिओ ऐका हे तुम्ही ऐकता, बातम्या पुढच्या ऐकतच नाही. रेडिओ मग काय, अभ्यास करता करता दुपारी झोप येत नाही म्हणून कानात कॉड लावायची 93.5 FM लावायचं. ओके, आणि ढाकचिक ढाकचिक करत सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुमचा. ओके, त्याला डान्सिंग अभ्यास मानतात. ओके, त्याला डान्सिंग अभ्यास मानतात. अभ्यास काढीचा होत नाही, पण ऍटलीस्ट गाणी तर पाठ होतात. ओके, पुढे माग घरच्यांनी धरून लग्न केलं तर तेवढीच गाणी म्हणायला पाठ होतील. ओके, ह्याच बेसिक गोष्टी यार, बाकी काही नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टींचा बळी पडू नका. ओके, सेल्फ स्टडी वरती भर द्या. आता मला एक सांगा,
मी तुम्हाला या ठिकाणी अर्थशास्त्र शिकवतोय ओके किंवा मी तुम्हाला फ्री मध्ये शिकवतोय यार बऱ्याच लोकांना तोही प्रॉब्लेम आहे फ्री शिकू नका असेही म्हणतात अनअकॅडमी वाले म्हणतात स्टुडंटचे ती गोष्ट वेगळीच ओके पण फ्री तुम्हाला मी त्या ठिकाणी घेतोय अनालिसिस करून घेतोय तर हा अनालिसिस करून घेणं आणि मी शिकवल्यानंतर तुम्ही अर्थशास्त्र वाचणं हा फरक आहे की नाही म्हणजे तुम्ही स्वतः वाचणं स्वतः वाचल्यानंतर तुम्हाला फक्त 40% कळेल पण मी ज्यावेळेस तुम्हाला सांगेल त्यावेळेस तुम्हाला 40% कळलं आणि तुम्हाला तसंही 40% कळणार आणि असंही 40% कळणार आहे तर तुम्हाला 40% तुम्ही सेल्फ केलं ओके मी 40% शिकवलं ओके मी 40% शिकवलं तुम्ही 40% सेल्फ केलं झालं ना 80% आपल्याला तेवढंच तर पाहिजे आपल्याला तेवढंच पाहिजे ओके दुसरी एक गोष्ट टॉपर्स कधीच सांगत नाहीत की नापास झाल्यावर काय केलं ओके नापास झाल्यावर त्यांनी काय केलं ते तुम्हाला एवढं सांगतात की मी माझा पहिला अटेम्प्ट गेला ओके मग मी माझ्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पण गेलो आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये पास झालो आणि महाराष्ट्रातून पहिला आलो ओके आणि मी खूप मेहनत घेतली खूप चांगल्या पद्धतीची पुस्तकं रेफर केली आणि ही पुस्तकं तुम्ही वाचा आणि ठीक आहे सहमत आहात की नाही असंच बोलते ते पाठ करून ठेवलेलं असतं त्यात कारण की ज्या अकॅडमीत तिथं उभं राहिलेलं असते ना त्या अकॅडमीची पब्लिकेशनची लिस्ट लगेच खाली असते दुसऱ्या अकॅडमीत गेलं की त्यांचं पुस्तक तिथं कुठेतरी लिस्ट मध्ये असतं आणि त्याच अकॅडमीच्या लोकांना ते इन्व्हाइट आणि अकॅडमी पण वाले भारी असतात पब्लिकेशन वाले पण भारी असतात की त्यांनाच बोलवतात की त्यांच्या याच्यात आपली नाव आहेत ठीक आहे असो टॉपर्स कधी हे सांगत नाहीत की नापास झाल्यावर त्यांनी काय केलं एखाद्याने सांगून बघा किंवा एखाद्याने विचारून घ्या अजून देखा सर तुम्ही पहिल्या अटेम्प्ट मध्ये नापास झाले त्यावेळेस तुम्ही नक्की काय केलं विचारून पाहा चान्स आहे तुमच्याकडे येतील जाता काही लोक इंटरव्ह्यूची तयारी चालू झाली आहे ओके मग सेकंड अटेम्प्ट मध्ये गेलं हे विचारून पहा बघा उत्तर काय मिळतं ओके बघा उत्तर काय मिळतं पण एक लक्षात घ्या अशा वेळेस टॉपर्स अवांतर पुस्तकांचं वाचन करतात ओके अशाच वेळेस टॉपर्स काय करतात अवांतर पुस्तकं रेफर करतात हे लिहून घ्याल कुठेतरी ते कायम डोक्यात लिहून घेऊ नका कायम डोक्यात फिट करून ठेवा की अवांतर पुस्तकं याच काळामध्ये वाचायचे असतात नापास झाल्यावर का याच्यामुळं तुमचं वेळ जातो पण तुमचं सातत्य टिकून राहत तुमचा वेळ निघून जातो तुम्हाला अभ्यास करूशी वाटत नाही ना तुमचा वेळ निघून जातो तुमचा दररोज तुम्हाला 8 तास बसायचं आहे ना तुम्हाला एक हॅबिट पडलेली असते 8 तास नापास झाले चला ठीक आहे नापास झाले पुढच्या अटेम्प्ट मध्ये व्हाल पण पुढचा अटेम्प्ट येईपर्यंत सगळ्या गोष्टी करेपर्यंत तुम्ही 2-3 महिने स्टेबल होईपर्यंत तुमची 2-3 महिने अभ्यासाची मानसिकता होईपर्यंत तुम्ही काय करायचं अवांतर वाचन करायचं चांगल्या पद्धतीची कादंबरी वाचायची ओके चांगली बुक्स रेफर करायची आणि त्या पद्धतीने तुम्ही थोडस अभ्यास करायचा मागे लागायचं आणि एकदा 2-3 महिने झाले परत येतो बघा एक माहोल येतो एक वातावरण तयार होतं अभ्यासाचं मग त्या अभ्यासामध्ये परत झोपून आपल्या ज्या झालेल्या चुका आहेत त्या अनालिसिस करायचं काय काय लोक काय म्हणतात मग मी नापास झालो पूर्व परीक्षा आणि मग पुढच्या वर्षीची पूर्व परीक्षेपर्यंत ओके मग मी माझ्या ज्या काही चुका झाल्या होत्या पूर्व परीक्षेमध्ये मी त्या सगळ्या सुधारण्याचा प्रयत्न करत होतो अरे काय पुणेरी भाषा ठीक आहे हे खरंच असते का असं एवढं कुणी नसतंय बरं का एवढं हरिश्चंद्रच्या अवलंब कुणी नाहीये या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगत राहायचं आणि ते खरंच पद्धतीने करत ओके ह्या गोष्टी नाही या त्यामुळे ह्या गोष्टी थोड्या भर द्या स्टडी अटेम्प्ट पकडून करू नका मी किती अटेम्प्ट दिले किती नाही दिले किंवा मी किती अटेम्प्ट देणार मी 3 वर्ष देणार 2 वर्ष देणार तुम्हाला एमपीएससी मध्ये तुम्ही आलात ना तर एक पर्टिक्युलरली फोकस ठेवा की मी 2 वर्षापर्यंत चांगला अभ्यास करणार पहिल्या अभ्यासाचा विचार करा आणि रँक मिळवण्यासाठी करा अटेम्प्ट देण्यासाठी करू नका अटेम्प्ट रिटेम्प्ट यापे कुछ नाही होता भाई ओके इथं अटेम्प्ट वगैरे काही नसते पहिला अटेम्प्ट झाला दुसरा अटेम्प्ट झाला तिसरा अटेम्प्ट झाला ओके हो पण अभ्यासाच्या रिलेटेड कादंबऱ्या पण अशा वाचा की त्या अभ्यासाच्या रिलेटेड नाही तर मृत्युंजय भित्युंजय वाचत बसू नका काय कामाचं नाही धामाचं ते अभ्यासाच्या रिलेटेड वाचा अब्दुल कलामांची पुस्तकं वाचा असा घडला भारत हे वाचा भारताच्या रिलेटेड हिस्टॉरिकल रिलेटेड ज्या हिस्टॉरिकल रिलेटेड आपल्या आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लोकमान्य टिळकांच्या ओके ब्रिटिश काळातल्या गोष्टींची जबाबदार असतात तर मृत्युंजयचं थोडीच काय येणार आहे रामायण महाभारतच ओके असल्या काही गोष्टी वाचत बसू नका ठीक आहे किंवा छावा बिवा वाचत बसू नका तुम्ही एमपीएससीचे छावा होऊन जाऊ नका स्टडी अटेम्प्ट ओके स्टडी अटेम्प्ट करून पकडून करू नका रँक मिळवण्यासाठी सगळ्या गोष्टी करा मला असं वाटतं ते बरोबर आहे अभ्यास करायचा कसा करावा या प्रश्नाचे सोपे उत्तर आणि सिम्पल जास्त वेळ अभ्यास करा एकदम जे लोक मला त्यांच्या डोक्यात आहे ना अभ्यास कसा करावा त्यासाठी एवढंच म्हणेल जास्त वेळ अभ्यास करा रोज 8 तासाचा शेड्यूल बनवा ओके आणि 8 तास करा मित्राकडे 2 तास लग्नाला गेले रात्री 2 तास जागा मला माहिती नाही ओके दुपारचा 1 तास झोपला ओके 2 तास स्वतःला 2 तास अजून एक्स्ट्रा वाढ ओके
मॅडम मी तेच म्हणतोय, असलं मृत्युंजय वगैरे असलं काय वाचू नका, असलं काय मृत्युंजय वगैरे वाचत बसू नका. ओके, नाही तर आपला मृत्युंजय व्हायचा इथं. जास्त वेळ अभ्यास, ओके, जास्त वेळ अभ्यास, ठीक आहे. 8 तास रोज, 1 तास आणि 4 तास करायचा नाही. कामवाल्या लोकांना मी एवढंच म्हणेल की तुम्ही कामावरती काय 18 तास नसता. मी डिपार्टमेंटची गोष्ट करत नाहीये, कामवाले म्हणतोय. कामवाले म्हणजे जॉबवाले. ओके, 10 ते 6 वाले तुम्हाला सकाळी 3-3.5 तास अभ्यास करायला मिळतो. ओके, रात्री तुम्ही 3.5 तास अभ्यास करू शकता आरामशीर. ओके, आरामशीर करू शकता. एक अप्रॉक्सिमेटली ऍट द रेट कल्पवृक्ष. ओके, आलोक हे लिहून घ्या, हे माझं टेलिग्रामचा ओके युजर आय डी आहे. मी मोबाईल नंबर नाही देऊ शकत. ओके, प्लीज सॉरी यार, कारण की अनअकॅडमीवर अलाउड नाही आहे एज्युकेटर्सचे नंबर शेअर करणं. ओके, बाकीचे करत असतील पण मी नाही करणार, मी रूल नाही मोडणार, हा तरी नाही मोडणार, कारण की याच्यात बरंच रिस्क असते. ओके, कारण सगळ्यांचं अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष सध्या माझ्यावर, माझ्याकडनं कुठली चुकी झाली नाही पाहिजे. ओके, बाकीचे तुमचं कम्युनिटी किंवा त्यांचं स्वतःचं प्रमोशन करायला लोक करत असतील, पण मी नाही करणार तसं. त्यामुळे प्लीज ऍट द रेट कल्पवृक्षा AA आहे शेवटी. ओके, हा माझा युजर आय डी आहे, त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. किंवा मी मगाशी सांगितलं, ज्यांचं 200 क्रेडिट क्रॉस आहे त्या लोकांनी मला अनअकॅडमीवरती मेसेज करा, तुम्ही करू शकता. जास्त वेळ अभ्यास करा, 8 तास रोज अभ्यासावर मेहनत घ्या. 1 तास, 1 तासात 2 तासाचा अभ्यास केल्यासारखी मेहनत घ्या. आणि असं करत फक्त 1 तास अभ्यास करू नका, असं करत दररोज 8 तास अभ्यास करा. ज्यावेळेस तुमचं मन, ओके, ज्यावेळेस तुमचं मन म्हणेल की नाही आता बस झालं, 10 वाजले आता अभ्यास थांबूया, आता बरं होतंय, तर थांबू नका. अजून 30 मिनिट अभ्यास करा, अजून 30 मिनिट अभ्यास करा. तुमच्यातली खेळाडू वृत्ती जागी करा. ओके, खेळाडू वृत्ती जागी करा की नाही अजून अजून करायचं, अजून थोडस करायचं, काय होतंय बघू, काय होतंय पाठण दुखती. ओके, अवघड उठाल असे वाकून पण, अगदी उठाल वाकून उठाल, काय अर्धे बेंडवाला असे पण. ओके, चालतंय, अर्ध्या तासानंतर तुम्ही सरळ ताट मनाने उठाल, पण अभ्यास जास्त होतो. ओके, तुमचं डोकं दुखलं, पाठण दुखली, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तिथं आयुष्यभर दुखत राहणार आहे. तिथे ट्रेनिंग मध्ये काय तुम्हाला गायले सुखाने नाही जाणार, किंवा तिथं असं नाही म्हणणार उठरे राजा उठरे राणी चला ट्रेनिंगला. ओके, तिथं असं नाही म्हणत, तिथं शिट्टी वाजते नाही तर ते दंडुकनेच घेऊन येते, DYSP च्या ट्रेनिंगला जा मग कळत. ओके, नाही तर तुम्ही कधी असं म्हणाल सर DYSP च्या ट्रेनिंगला गेलो. ओके, लय मारलं सकाळी 5 वाजता दिवस सुरू व्हायचा. ओके, असं कुठे आम्हाला सांगितलंच नव्हतं MPSC वाल्यांनी की तिथं 5 वाजता दिवस सुरू होतो. ओके, असं नाही, त्याच्यामुळे या बेसिक गोष्टीवर लक्षात, स्वतःच एक रुटीन मेंटेन करा, दररोज व्यायाम करा, चांगलं खा. ओके, चायनीज न्यूडल्स बिडल्स मॅगी बिगी खाण्यात दिवस वाया घालू नका, तेलकट तुपट खाऊ नका. ओके, चांगलं खा, टणटणीत राहा. कारण की मी एक गोष्ट बघितली की जो टॉपर असतो किंवा जो रँक होल्डर असतो ना, तो या सगळ्या गोष्टी फॉलो करतो. काय? 8 तास अभ्यास, 8 तास झोप. ओके, 8 तास अभ्यास, 8 तास झोप, 1 तास स्वतःला देणे म्हणजे स्वतः फिजिकल वर्कआउट करणे. ओके, एक साधारणतः 30 मिनिट तुम्ही सोशल मीडियावरती राहा. ओके, सोशल मीडियावरती कोणाबरोबर अटॅच राहायचं हे तुम्ही ठरवा, सोशल मीडियावरती राहा, दॅट्स इट. आणि 1 तास पर्टिक्युलरली पेपर वाचणाऱ्या, पेपर वाचन हा तुमचा अभ्यासाचा भाग बनू नका, पेपर वाचन हा तुमचा डेली रुटीनचा भाग बनवा, बघा आयुष्य सगळं सुंदर होईल. ठीक आहे, बस हाच असतो त्यांचा रुटीन, दॅट्स इट, खतम बात. ठीक आहे, बाकीचे 2-2.5 तास इकडे तिकडे समजून घ्या. स्मार्ट स्टडी, योग्य स्टडी करा, जुने प्रश्न बघा, संदर्भ पुस्तक वाचा. आता संदर्भ पुस्तक काय वाचायची, जुने प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे, हे सध्या तुमचं दररोज माझ्याबरोबर रात्री 9 वाजता चाललेलंच आहे. पण एक साधारणतः दर आठवड्यात मी असं ठरवलं की एक ना एक तुम्हाला मोटिवेशन लेक्चर द्यायचं, त्याच्याशिवाय तुमची गाडी चालणार नाही 3 महिने पुढचे. ओके, झोपण्याआधी हे नक्की करा, हे प्रत्येकाने आजपासूनच करा. आता तुम्ही काय लगेच झोपत नाही, माझं लेक्चर झालं लगेच पळाले झोपायला, असं काही नसतं बरं का, कुणाला झोपता तुम्ही 12 वाजता, मला चांगलं माहिती आहे पोट्ट्यांचं. ओके, झोपण्याआधी 1 तास. ठीक आहे, झोपण्याआधी 1 तास आधी मोबाईल बाजूला फेका. फेका म्हणजे फुटला असं फेकू नका, बाजूला ठेवा. ओके, नाही तर फेकायला सांगितलं तर फेकूनच दिलं, असं नाही. आणि दिवसभराचा अभ्यास रिवाईज करा, हा सुद्धा तुमचा अभ्यास नसला पाहिजे. ओके, हा सुद्धा तुमचा अभ्यास नसला पाहिजे, म्हणजे काय, 8 तास अभ्यास, 8 तास झोप. ओके, 8 × 2 = 16 असतो 24 दिवसाचा भाग. ठीक आहे, तेच म्हणलं ऑलरेडी फुटलाय. ओके, 1 तास पेपर रिडिंग, 1 तास व्यायाम,
आणि एक तासाचे रिव्हिजन. ओके, एक तासाचे रिव्हिजन, बाकी हा तुमचा भाग. या गोष्टीला जर तुम्ही डेली रुटीन मध्ये ठेवलं आणि या गोष्टीला पण सुद्धा तुम्ही डेली रुटीन मध्ये ठेवलं, 8 तास अभ्यास, 8 तास गोष्टी आणि बाकीचे 2-3 तास तुमचा अनअकॅडमीचे लेक्चर्स किंवा बाकीच्या गोष्टी तुम्ही जे द्याल ते, ओके, तो एक वेगळा बघा. ओके, किंवा येणं जाणं ह्या सगळ्या गोष्टी ते बघा. मला तुम्हाला एकदम सायंटिफिकली नाही सांगायचं, पण हे तुमचं रुटीन झालं पाहिजे, हे तुमचं रुटीन झालं पाहिजे. अनअकॅडमीला पण किती वेळ द्यायचं हे तुम्हाला ठरव, ते तुम्ही ठरव, हे मी नाही सांगणार. ओके, आणि दिवसभराचा अभ्यास रिवाईज करा. रिवाईज केल्यामुळे काय होतं, तुमचा दिवस सार्थकी लागतो. ओके, दिवस सार्थकी लागतो. पाया पडताना बघा, तुम्ही गणपतीच्या पाया पडायला गेलं तर काना, ठीक आहे, उंदराच्या कानात काहीतरी सांगावं लागतं. तुम्ही उंदराच्या कानात सांगितलं नाही तर गणपतीला जाऊन काय उपयोग, तुमची मागणी पूर्ण कधी होणार. ओके, तुम्ही शंकराच्या तिथे गेल्या नंदीला पायाच नाही पडले, डायरेक्ट शंकराच्या डायरेक्ट पायावर आडवे तिकडे पडले तर काय उपयोग. ओके, शंकर तुम्हाला तिथे मस्त पैकी बसलेलाच असतो, काय करणार तुम्हाला. ओके, नंदीला बघितलंच नाही ते म्हणे तर साप काय म्हणलं, अरे येड्या पहिले नंदीला तर माग. ओके, नंतर इकडे ये, असंच राहते. म्हणून दिवसभराचा तुम्ही 8 तासाचे जे काही अभ्यास कराल ते ऍटलीस्ट 1 तास अभ्यास करा. म्हणजे तुमचा जो झाला तो 9 तास, पेपर रिडिंग झाला 1 तास, झाला की तुमचा 10 तास अभ्यास झाला. ओके, आता कॉन्फिडन्स आल्यासारखं वाटत असेल. ओके, काय लक्षात ठेवा, जे लोक डिपार्टमेंटचे लोक आहेत ना आमचे, त्या लोकांना मी हे हार्ड स्टडी सगळ्यात जास्त शिकवलंय. स्मार्ट स्टडी नक्की करायचं कसं, डिपार्टमेंटचे जेवढे लोक तुमच्यापैकी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत सगळ्यांना माहिती आहे की स्मार्ट स्टडी काय. ओके, अभ्यासावर मेहनत घ्या, जास्त वेळ करा, तिघांचं करा. हे 3 ज्यावेळेस एकत्र असेल त्याच वेळेस तुम्ही सक्सेस व्हाल, नाही तर सक्सेस होणार नाही. या बेसिक गोष्टी करा. ओके, पोकळ आत्मविश्वास नको. मग पोट्टे म्हणत राहते सर माझं सिलेक्शन होईल का. ओके, अभ्यास किती वेळ करतात तुम्ही म्हणता 7 ते रात्री 10. ओके, कसे व्हाल टॉपर्स, खोटं बोलू नका यार. ठीक आहे, खोटं बोलू नका, ह्याचा काही उपयोग नाही घेण्याचा. ओके, चालतंय. तर जर तुम्हाला वाटत असेल की पुढची 1 वर्ष माझ्यासोबत अभ्यास करायचा आहे, ओके, अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर, कायम लक्षात ठेवा तुम्ही कधी या. मी तुम्हाला असं नाही म्हणत की उद्या या, परवा या, कधी या, पण ज्यावेळेस कधी तुम्हाला असं वाटलं की नाही एखाद्या मार्गदर्शकाची गरज आहे, एखाद्या गुरुची गरज आहे, किंवा एखाद्या ओके सिनियरची गरज आहे, भावाची गरज आहे, ओके, तर नक्कीच अनअकॅडमीवरती या. त्या ठिकाणी माझा हा कल्पवृक्ष हा रेफरल कोड आहे. 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन तुम्हाला परवडेल असं मला वाटतं, आणि जे लोक अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांचं फर्स्ट इयर सेकंड इयर चाललंय, त्यांनी 2 वर्षाचं सबस्क्रिप्शन घेतलं तरी चालेल. पण एक लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही आला तर प्लीज मला कळवत चला की सर मी तुमच्या नावाने सबस्क्रिप्शन घेतलेले. ओके, तर ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुम्हाला पार करवलं. ओके, आणि जरी नसेल घेतलं किंवा तुम्ही दुसऱ्या एज्युकेटरचं रेफर घेतला तरी काळजी करू नका. आणि हा माझ्या लेक्चरसाठी नाही आहे. जसे तुम्ही माझे लेक्चर्स बघता तसे बाकीच्या लोकांचे लेक्चर्स बघता, तर प्लीज याच्यावर या. मनात विचार करा, 80,000 घालून, ओके, 1 वर्ष घालून विनाकारण अपयशी व्हायचंय, कारण की 5 लाखापेक्षा जास्त लोक सिरियसली अभ्यास करतायत. ओके, तरी ऍड आल्यावर, पण तुमची कॉम्पिटिशन ही खरी 50,000 लोकांशी आहे. ठीक आहे, खरी कॉम्पिटिशन 50,000 लोकांची. मग ह्या 50,000 लोकांमध्ये तुम्हाला रँक काढायची, टॉपर यायचे की त्याच्यापेक्षाही काही वेगळं करायचंय. ओके, आणि माझ्यासोबत तुम्ही जुळला तर मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीने मी आहे, माझी मिसेस आहे, ओके, स्वरश्री बाग, ओके, अजून 1-2 चांगले एज्युकेटर येत आहेत औरंगाबादचे, ओके, स्मिता शहाणे वगैरे हे सगळे लोक येत आहेत. ओके, हनुमंत हंडे आहेत, ओके, दुर्गेश माकवान आहेत, त्या लोकांचं पण मी नक्की सांगेल, कारण की हे खूप चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतात. यांच्यावर तुम्ही भर द्या, यांचे पण तुम्ही लेक्चर्स करा, सगळ्यांचे तुम्ही करू शकता. बॅच कोर्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, नक्की या. हे माझं काम आहे तुम्हाला सांगणं. ओके, नक्की या. एक मला असं वाटतं की तुम्ही यावरती विचार करावा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, नक्कीच तुम्हाला मी मदत करेल. ओके, हेल्प आउट करेल की कशा पद्धतीने तुम्ही यातनं बाहेर पडाल, कसे पॉझिटिव्ह राहाल. आणि कॉन्टॅक्ट करण्यासाठी @KalpVruksh, ओके, AA आहे हे विसरू नका, आणि रेफरल कोड मध्ये सिंगलच A आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी रेफरल करा, अप्लाय करा आणि या. थँक्यू. पियुष तर म्हणणे की हाऊ टू डील विथ निगेटिव्ह पीपल्स, सर टाळा त्यांना. ओके, त्यांना टाळा, विनाकारण त्यांना सोबत घेऊ नका. आणि जर निगेटिव्ह आले ना तर त्या लोकांना प्रश्न विचारत चला की तुमचं काय झालं, ते तुमचं सांगा पहिले, तुमचं विचारायचं. ओके, किंवा विनाकारण एखादा मित्र तुम्हाला जर टाळत असेल लायब्ररीमध्ये ह्याच्यात त्याच्यात अभ्यासात असेल, तर स्वतः अभ्यास करायचा आणि त्याला विचारायचा, आणि एवढा हैरान करायचा की तर आलंच नाही पाहिजे तुम्हाला करेक्ट. ओके, या बेसिक गोष्टी लक्षात. त्यानंतर स्टडी करताना अनिलचा प्रश्न आहे, स्टडी करताना काही डोक्यात विचार येतात तर तेव्हा काय करायचं, सर तेव्हा काहीच नाही करायचं, शांतता गरजेची असते, शांतता गरजेची असते. तो जो विचार आला ना तो विचार पहिले करून घ्या, आणि तो विचार संपला की परत अभ्यासाला बस. पण अभ्यास हा स्टॅमिना हळूहळू वाढवा. आता फॉर एक्झाम्पल मी बसलो 5 मिनिटात मला दुसराच विषय पुढला तर, ओके, की आज भूक लागली यार, बायकोनी काय केलं असेल खायला. ठीक आहे, विचार पूर्ण करायचा की हा बायकोनी हे केलं असेल, ते केलं असेल, ते केलं असेल, विचार संपला परत अभ्यासात घुसायचं. मग 10 मिनिटं तुम्ही काय करता, अभ्यास करता. तुमचा पहिला 5 मिनिटाचा अभ्यास केलाय, 10 मिनिटानंतर तुम्हाला काय
अंकुशचा विचार करतो यार, अंकुशला अभ्यास करतो यार, अंकुश सारखा टॉपर येतो, मग त्याचा पूर्ण अभ्यास करायचा, मग त्याला पॉझिटिव्हली घ्यायचं, कसला भारी अभ्यास करतोय, आपण पण तसा अभ्यास करू, चला मग करू आपण, अजून तुम्ही 15 मिनिट अभ्यास चांगला करता. याने काय होतं, तुमचं माइंड तुम्ही खेळताय, माइंड गेम खेळता, विचाराला की पटकन विचार करा मोकळा, पण तुमच्या मेंदूला तुमचे पहिले एक दोन तीन महिन्यामध्ये तुम्ही काय करताय, बिल्ड करताय. म्हणजे काय, सुरुवातीला तुम्ही 5 मिनिट अभ्यास करू शकत होते, नंतर 10, नंतर 15, अशी एक वेळ येते की तुम्ही 1 तासापर्यंत जाता, ओके, तुम्ही 2 तासापर्यंत जाता, आणि 2 तास पुरेसं आहे, माणूस 2 तासापर्यंतच गेला पाहिजे, 10 तासापर्यंत जायचं नाहीये, 2 तास गेला, 15 मिनिट रिलॅक्स हो, मग 2 तासामध्ये जेवढा काही तुमच्या डोक्यात विचार आहेत ते सगळे बाहेरचे करून घ्या, ओके. वेळ तसाही जाणार आणि असाही जाणार आहे गणिता, ओके, वेळ असाही जाणार आहे आणि तसाही जाणार आहे. हा विचारच करणं सोडून द्या की वेळ जाईल, तसंही घालवताय असंही घालवताय आपण, ओके. 5 झाला तरी तुमचा आहे, 5 नाही झाला तरी तुम्हाला ड्रीम पोस्ट मिळत नाही, तुम्ही तहसीलदार झाला, ओके, डीसी नाही झाला तरी तुम्हाला असं वाटेल नाही यार आपण वेळच घालवला, असं नसतं मॅडम, हे आयुष्यात भरत असं वाटतं. डीसी झाला तरी तुम्हाला असं वाटतं की यार मला पुणे नाही मिळालं, मला गडचिरोली टाकलं, मी आता इथं बसून फक्त माशाच मारते, ओके, मी वेळ घालवते, हे तुम्हाला शेवटपर्यंत असंच वाटेल की वेळ जातोय वेळ जातोय, हे डोक्यातनंच काढा की वेळ जातोय, ओके. निगेटिव्ह होच नका, पॉझिटिव्हच राहा. एखादा माणूस टॉप येतोय, ओके, एखादा माणूस टॉप येतोय त्याला पॉझिटिव्हली कॉम्पीट करा, ओके, चालतंय. तुम्ही खूप शेवटपर्यंत साथ देता यार, मला तुमचा हाच ऍटिट्यूड आवडतो की तुम्ही अगदी 1.5 तास धनादन धनादन ऐकताय आणि मॅक्झिमम ऐकताय, ओके. जेवढे लाईव्ह आहेत त्यांनी जरा लाईव्ह करा, बरं एकदा थंब करा, मला बघू द्या किती लोक लाईव्ह आहेत, खरंच मानाचा मुजरा यार तुम्हाला, ओके. शेवटपर्यंत तुम्ही एवढी साथ देताय, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकताय, म्हणजे मोर दॅन 82-85 विद्यार्थ्यांनी हे केलेलं आहे, खरंच सल्यूट. शेवटपर्यंत तुम्ही ऐकताय आणि हे म्हणत नाही यार, ओके. असंच 17 तारखेचं पण एक लेक्चर आहे, प्लीज 17 तारखेच्या पण लेक्चरला या, त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही काय चुका करता ते, ओके. आतापर्यंत टॉपवर काय सांगायचं ते सांगितलं, 17 तारखेला आपण भेटू, तुम्ही काय चुका करता. जर लेक्चर आवडलं तर 17 तारखेच्या माझ्या लेक्चरचं रजिस्ट्रेशन सुरू आहे, तिथे गेल्यानंतर नोटिफाय मी करून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जाईल. आणि प्लसचा विचार करा मित्रांनो, तुम्ही जॉब करत असाल तरी करा, ऍटलिस्ट त्याच्यातनं मी तुम्हाला काहीतरी मार्ग काढून देऊ शकतो. मी नाही म्हणत, मी फक्त मी म्हणतोय, मीच म्हटलो नाही, हा माझ्यात ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे, मी तुम्हाला मार्ग काढून देऊ शकतो. माझे मिसेस पण आहे डॉक्टर सोरेश्री वाघ, त्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अनअकॅडमी एज्युकेटर आहेत, त्या सुद्धा हिस्ट्रीचा स्पेशल क्लास डेली घेत आहेत, ओके. मी तुम्हाला इकॉनॉमिक्स डेली शिकवतोय, प्रयत्न आमचा दोघांचा तोच आहे की तुम्ही महाराष्ट्रात कुठेतरी चमकले पाहिजे. ऑलरेडी आम्ही पोलीस खात्यासाठी 10 वर्ष काम केले, तुमच्यासाठी काम करायला काय प्रॉब्लेम आहे, ओके. त्यामुळे तुम्ही नक्की या, सांगतो ते नंतर आपण बघूया. थँक्यू थँक्यू, वेलकम, ओके. सोप्या भाषेत भूगोलाचं पुस्तक जर काढलं तर कसं होईल रे, भूगोल कळेल का दादा आलोक? सोप्या भाषेत भूगोलाचं पुस्तक आहेच नाही कुठलं मार्केटमध्ये, ओके. सोप्या भाषेत भूगोल कधीच नसतं, भूगोल एक किचकट भाषेतच असतं आणि त्याला तीच भाषा असते, समजून घेण्याची भाषा असते, त्याच्यामुळे मी तुला म्हटलं प्लसमध्ये या. प्लसमध्ये मी सध्या भूगोल शिकवते, एकदा शिकून बघ मग तुला लक्षात येईल, ओके. आणि येताना मी काय लगेच म्हणत नाही की 1 वर्षाचं घे, मी एवढंच म्हणतो की 1 महिन्याचं घे, पहिले बघ आम्ही शिकवतोय कसं, आवडलं तर परत घे, ठीक आहे. सोप्या भाषेत कुठलंच नाही, मी तेच म्हणलं ना दादा की प्लीज शॉर्टकटच्या मागे लागू नका. सोप्या भाषेत काय, सोप्या भाषेत काय, संदर्भ पुस्तकं कधी सोप्या भाषेत नसतात, संदर्भ पुस्तकं संदर्भ भाषेत असतात. मी तुम्हाला मगापासून तेच सांगतोय, तुम्ही पण मला परत तेच विचारताय, ओके. आता नक्की आलो तुला एवढंच सांगेल, 17 तारखेचं लेक्चर हे खास तुझ्यासाठी डेडिकेट करेल मी, चला आज सांगून सांगतो, ठीक आहे. 17 तारखेला मला हेच सांगायचंय, मग हा प्रश्न आलाच नाही पाहिजे यार प्लसमध्ये आहे, हा प्रश्न आलाच नाही पाहिजे प्लसमध्ये, लोकांचे असे प्रश्न येतात म्हणजे मला वाईट वाटत. सोप्या भाषेत काहीच नसतं दादा, कुठलं पुस्तक नसतं, ठीक आहे. मी स्वतः लेखक आहेत यार, 17 पुस्तक लिहिलेत मी, पण भूगोलाचं पुस्तक सोप्या भाषेत लिहू शकत होतो, मी सोप्या भाषेत सांगू शकतो, लिहू नाही शकत. ज्ञानेश्वरी नाही लिहायची आपल्याला, पास व्हायचंय, दॅट्स इट, सिंपल. चलो मिळतंय कलसे, ठीक आहे, सॉरी परसो से स्टार्ट करेंगे, ओके, उसके ऊपर थोडा फोकस करेंगे. थँक्यू सो मच, सॉरी उद्याच आहे, हां उद्यापासून वर्कआउट आहे, मे बी उद्या परवाचे लेक्चर्स माझे दुसरीकडे होतील, ओके. अहमदनगरला पोलीस लोकांचं ट्रेनिंग आहे, मला तिकडे जावं लागेल, ओके. शनिवार रविवार फ्रॉम अहमदनगर, थँक्यू भाऊकी, येतोय
आहे आहे क्लास असतील, जरी मी कुठे असलो तरी लॅपटॉप सोबत असेल. ठीक आहे, थँक्यू.